सब लोग खड़े हो जाए. Shall we all stand our feet? थोड़े समय के लिए हम दुआ में समय बिताएंगे. हमारे आंखों को हम बंद करें. Let's close our eyes. जैसे हम पवित्र परमेश्वर की उपस्थिति में हम आए हैं, हमारा परमेश्वर योग्य परमेश्वर है. वो पवित्र पवित्र सेनाओं का परमेश्वर है. परमेश्वर के जैसा परमेश्वर इस दुनिया में कोई नहीं. आइए हमारे मुंह खोल के पवित्र आत्मा को हम स्वागत करें. Thank you.
यस लॉर्ड। मैं प्रभु यीशु मसीह के नाम से फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्रीज और एक शब्द में मैं कहता हूं फेथ इन क्राइस्ट चर्च के ओर से आप सबों को मैं स्वागत करना चाहता हूं। जोरदार तालियां प्रभु के लिए, हमारे सारे ट्रस्टियों के लिए, ट्रस्ट मेंबर्स के लिए, हमारे सारे मित्रों के लिए, मित्रगण के लिए, हमारे सारे डोनर्स के लिए, हमारे चर्च के मेंबर्स के लिए मैं परमेश्वर को धन्यवाद कहना चाहता हूं। ऑन बिहाफ ऑफ फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्रीज द ट्रस्टीज एंड ऑल्सो अलॉन्ग विथ माई फैमिली एंड द मेंबर्स ऑफ दिस मिनिस्ट्रीज आई एक्सटेंड a very very warm welcome to this dedication service in Ghatkopar East Mumbai Maharashtra India hallelujah aai hum zorda taali se aur ek baar parmeshwar ki stuti ki zorda taali amen aaj celebration hai amen hum bahut utsahit hai hum bahut aanandit hai we are so excited क्योंकि परमेश्वर हमारे बीच में आया है। इस इतिहास फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्री का पहला इस सेंटर हमने डेडिकेट किया है। इसका मतलब परमेश्वर मुंबई में बड़ा रिवाइवल लेके आएगा और मुंबई के द्वारा परमेश्वर भारत को आशीष ले आएगा। हालेलुया, क्योंकि परमेश्वर मुंबई से बहुत प्यार करता है। हालेलुया, मुंबई में पानी पानी के लिए कमियां नहीं, मुंबई में जाने आने के लिए कुछ प्रॉब्लम नहीं, मुंबई में खाने के लिए कमियां नहीं और मुंबई में ऐसे परमेश्वर के दासों के लिए भी कमी नहीं है और मुंबई में ऐसे बड़े बड़े यू नो प्रार्थना भवनों के लिए यू नो और सारे मीटिंग्स के लिए भी हम परमेश्वर को धन्यवाद करते हैं। हालेलुया, जोर से बोले हालेलुया। आमी आभारी आभारी मानतो यीशुदा
Hallelujah. Thank you, Jesus. Yes, Lord, we love you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Amen. परमेश्वर हमें हमारे सारे दागों को साफ करता है, लेकिन इंसान दागों को देखता है और गलतियों को निकालता है। ऐसा कभी परंतु हमारा परमेश्वर कभी भी गलतियों को निकालने वाला परमेश्वर नहीं। Our God never finds fault in the lives of His children. Our God always forgives us. Our Parameshwar कभी भी उनके बच्चों का सारे गलतियों को पापों को क्षमा करता है। Hallelujah. Hey, 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 hey
करता हूँ तारों को ताप करे यीशु जी तेरा पाक लहू तारों को ताप करे यीशु जी तेरा पाक लहू यीशु मुझे अपने लहू में छिपा ले तू से न दूर रहू गल से लगा ले तू से न दूर रहू गल से लगा ले तू पापों को माफ करे पापों को माफ करे यीशु जी तेरा पाक लहू दागों को साफ करे यीशु जी तेरा पाक लहू दागों को साफ करे यीशु जी तेरा पाक लहू दागों को साफ करे यीशु जी तेरा हालेलुया। यीशु मसीह का लहू में इतना ताकत है कि सारे पापों को माफ कर डालता है। हालेलुया, हालेलुया। जब परमेश्वर यीशु मसीह हमें छू लेता है हमारी जिंदगी बदल जाता है। हमारे बीच में पास्टर शकुंतला पास्टर सुशील मस्के परसों उन्होंने एक संदेश दे रहा था। मैं एमडी किया हूं, मैं डॉक्टर हूं। बाप रे, कहां से डॉक्टर बन गए भाई? ये तो मेरा न्यूना है, वो तो अच्छा प्रीचर है, लेकिन कब इन्होंने मेडिकल डॉक्टर बन गया? तो उन्होंने कहा, जब यीशु मसीह हमारे जिंदगी में आता है, दिल में आता है और अभिषेक हमारे सर पर आता है, तो उस अभिषेक से हम दूसरों के सर पर हाथ डालते हैं। कोई पेट दर्द है, यीशु के नाम से पेट दर्द चले जाता है। तो मैं बन गया स्टमक स्पेशलिस्ट। जब ब्रेन ट्यूमर रहती है तब पास्टर मेरे लिए आप दुआ कीजिए। तो हम यीशु के नाम से उस ट्यूमर सर के ऊपर हाथ रखते हैं, प्रभु यीशु के लहू उसके उनके ऊपर आ जाता है, परमेश्वर उनको छू लेता है और उनको चंगाई मिलता है। तो हम बन गए हैं एमडी स्पेशलिस्ट बन गए। जोरदार तालियां, हालेलुया। इसलिए परमेश्वर से हम कहना है, प्रभु तू छू ले, बोलिए छू ले, मुझे छू ले। हम बहुत बार उनको छू ले, मेरा पति को छू ले, मेरे पत्नी को छू ले, मेरे बच्चों को छू ले। कभी कभी हम भूल जाते हैं, मुझे छू ले भाई। हेलो, पहले उनके संपत कुमार मुझे छू ले।
Thank you.
कुछ अनएक्सपेक्टेडली एक कॉल दिल्ली से आया तो उन्होंने दिल्ली जाना पड़ा। वो मेरा स्पिरिचुअल सन है, लेकिन सन दिल्ली पे, स्पिरिचुअल सन दिल्ली में सेवा कर रहे हैं, तो स्पिरिचुअल डॉक्ट्रिन ला हमारे बीच में है। अनीता शेल्डन बंगेरा हमारे बीच में है, मैं उनको स्वागत करता हूं कि उन्होंने आगे आकर वो भी दो तीन गाने के द्वारा हमें प्रेज एंड वर्शिप में हमें लीड करे। बहुत स्वागत सबका और बहुत शुक्रिया संपत अयाका कि उन्होंने मुझे यहाँ पे न्योता दिया। एक्चुअली मेरे हस्बैंड यहाँ पे आना चाहते थे, लेकिन कुछ वजह के कारण वो नहीं आ पाए, तो मैं आई यहाँ पे आपके बीच में स्तुति आराधना करने। तो मैं जानती हूँ कि आप काफ़ी समय से खड़े थे स्तुति आराधना में, लेकिन हम सिर्फ दो या तीन ही गाना गाएंगे, तो आप चाहे तो जैसे भी आप कंफर्टेबल हो, जिनको खड़े रहना है खड़े रह सकते हैं, जिनको बैठना बैठ सकते हैं। तो एक आराधना का गीत गाते हैं, हम सबको ये गाना तो मालूम ही है, यीशु मसीह देता खुशी, ठीक है, और बच्चों को तो ये आता ही नहीं गाना। तो हम लोग, अगर आप अभी अय्या ने बोला है हमको बैठना है, तो हम बैठ के गाएंगे, ठीक है। आप लोग बच्चे लोग सिर्फ यहाँ पे सामने के लोग अगर बैठेंगे तो अच्छा रहेगा। यीशु मसीह देता खुशी, तेरी महिमा उसकी, बना हुआ बना इंसान,
पापों से क्षमाई दी, है ना, पापों से क्षमा किया यीशु ने। मिलके गा सकते हैं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं। साथ में गाएंगे, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं, तेरे प्यार के गीत मैं गाऊं। सागर पहाड़ों से विशाल स्तुति और जय के लिए कर रहे हैं, और हम आपके आपके नाम की जय जयकार अपने दिल से पुकारते हुए इस पूरे समय को आपके हाथ में सौंपते हैं। यीशु मसीह के नाम से हम मानते हैं, मैं आमीन। जोरदार तालियां, और थोड़ा शुक्र से क्या बात है, आमीन, प्रेज गॉड।
Praise God. Sam, come. Come be on the keyboard. Amen. दोस्त आज हम बहुत खुश हैं क्योंकि परमेश्वर एक इतिहास आज बना दिया। अरे भाई सिर्फ रगबिन के लिए नहीं, सब लोग हालेलुया। परमेश्वर के लोग कभी भी इतिहास बनाते जाते हैं। हालेलुया। आज हम फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्री के द्वारा ये प्रार्थना घर को हमने डेडिकेट किया है। दोस्तों आज हमारे बीच में बहुत बड़े बड़े गेस्ट लोग आए हैं। हम पहले हमने यहां पे कई परमेश्वर के दास लोग यहां आए हैं। पहले हम स्तुति आराधना के द्वारा हमारे स्वर्गीय पिता सृजनार हमारे परमेश्वर का हमने स्तुति आराधना किए और उनको गौरव दिए। To begin with, we gave all the praises and glory to our King of Kings and the Lord of Lords who has created us after his own image. Hallelujah. Now we want to honor the servants of God. Parmeshwar ke daas us Parmeshwar ka उस परमेश्वर की सेवा में जुड़े हुए हैं। सबसे पहले मैं हमारे बीच में आज का वक्ता बहुत दूर से आए हैं रेवरेंड विकास रणसिंगे। रेवरेंड विकास रणसिंगे ये मेरा बहुत साल का दोस्त भी है, करीबन 40 साल का दोस्त है। उनके चर्च में 12,000 सदस्य हैं। कितने हैं? 12,000। चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, फर्स्ट चर्च इन शोलापुर, वहां पे उस चर्च में इन्होंने सेवा कर रहे हैं। कृपा करके मेरा वाइफ को मैं विनती करता हूं, सुनंदा मैडम को बुके आगे ले आकर साहब को आई साहब यहां पे नहीं थोड़ा सा मुझे। थैंक यू जीसस। हालेलुया। थोड़ा जल्दी से आइए प्लीज। जोरदार प्रेज गॉड। हालेलुया। जोरदार जोरदार ताली। आमेन। थैंक यू लॉर्ड। जो फोर कैमरा हैंडल कर सकते थोड़ा सा हैंडल कीजिए। हालेलुया। वन सुन। थैंक यू जीसस। जोर बताइया। हमारे बीच में पास्टर्स पास्टर ओम प्रकाश साहब हैं। वो हमारे ट्रस्ट के लिए वाइस प्रेसिडेंट भी है। उनसे मैं विनती करता हूं जल्दी से जल्दी आगे आ जाए प्लीज। जोरदार तालियां रेवरेंड ओम प्रकाश साहब के लिए। जोरदार तालियां। जोरदार। मैं विनती करता हूं पास्टर रण सिंह के साहब से ए बुके उनको देकर हॉनर कीजिए प्लीज। जोरदार तालियां।
यू जीसस। हमारे बीच में पास्टर जॉन कैनेडी साहब भी है। पास्टर जॉन कैनेडी वो मेरा बहुत नजदीकी मित्र भी है, सेवक भी है, और हम पर और राजकीय व्यक्ति भी है। हालेलुया, जोरदार तालियां, उनको भी हम आनंद करते हैं, गौरव करते हैं। इस बुके दे के आप थोड़ा दे दीजिए उनको प्लीज। मैडम कोसला, जोरदार तालियां फॉर जॉन कैनेडी। आमेन, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हमारे बीच में हमारे ट्रस्टीज भी है, मैं उनको भी मैं गौरव देना चाहता हूं। मैं पादरी साहब से विनती करूंगा, आइए हमारे हमारे ट्रस्ट का सेक्रेटरी है रीमा, जोरदार तालियां, उनको भी हम गौरव करेंगे। रीमा आइए जल्दी। ओके, और एसोसिएट जॉइंट सेक्रेटरी मिसेस कल्पना जादव, मिसेस कल्पना जादव। ओके, मुझे लगता है कि देर हो गए हैं। ओके, मिसेस कल्पना जादव यहाँ पे है, हमारा ट्रेजरर है। उनका पति मिस्टर राहुल जादव एसोसिएट और जॉइंट सेक्रेटरी है, उनको भी हम आदर करते हैं। और हमारे बीच में सदस्य है रणधीर कोसला, जोरदार तालियां रणधीर कोसला, वो भी हमारे लिए आइए। थैंक यू जीसस। पादरी साहब थोड़ा आप खड़े ही रहिए प्लीज, एक मिनट के लिए हाँ दे दीजिए। रणधीर कोसला भाई वो कभी भी हमारे साथ है, इस सेवक के साथ। प्रेज गॉड, हालेलुया, थैंक यू जीसस। और हमारे बीच में ट्रस्ट का और एक मेंबर है मरियमा, मरियमा तो अभी आ जाइए जल्दी। जोरदार तालियां मरियम भी, जहां जहां जाते हैं हमारे मिनिस्ट्री के बारे में बात करते हैं और हमारे लिए दुआ करते हैं और कभी भी हमारे बीच में मीटिंग में रहते हैं। हालेलुया, थैंक यू जीसस। पादरी साहब जोरदार तालियां। हमारे बीच में और एक विशेष हमारे ट्रस्ट का मेंबर है, वो कभी भी प्राप्त भवन में ही बैठ के रहते हैं, सारे काम करते हैं, जो कहे वो काम करते हैं, वही है। मैं कहता हूं उनको पास्टर संतोष शेट्टी, संतोष शेट्टी जोरदार तालियां। संतोष शेट्टी जल्दी आइए थोड़ा भाई, संतोष शेट्टी वो नहीं है तो बेटी श्रुति नहीं तो उनका मिसेस आगे आके ले सकते हैं। आइए जल्दी 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 जल्दी। प्रेज़ गॉड, मिसेस रत्नमा संतोष सेट्टी, प्रेज़ गॉड, जोरदार तालियां। ये परिवार कभी भी हमारे साथ है, हालेलुया। और हम सेवा में आगे बढ़ने के लिए बहुत हमें उत्साहित करते हैं और मदद भी करते हैं। जोरदार तालियां उनके लिए, थैंक यू लॉर्ड, गॉड ब्लेस देम, हालेलुया। और कोई ट्रस्टीज दोस्त? प्रेज़ गॉड। और हमारे बीच में पासल मिशन चर्च से भी आए हैं, पासल मिशन चर्च में मैं सेवा करता था। चंद्रना सुलो, सॉरी सुलोचना, हमारे बीच में सुलोचना, वो भी बहुत विशेष व्यक्ति है। कभी कभी विशेष व्यक्ति को हम थोड़ा भूल जाते हैं, क्षमा करना। जोरदार तालियां सुलोचना, कभी भी भैया
हमारे चर्च के लिए क्या चाहिए, प्रार्थना घर के लिए क्या चाहिए, मैं हूं, क्या बात है। हालेलुया, बहुत कुछ इस सभा के लिए, इस प्रार्थना घर के लिए करती है, वो भी ट्रस्ट, वन ऑफ द ट्रस्ट मेंबर्स है। जोरदार तालियां, जोरदार तालियां। हालेलुया। चंद्रना, हमारे बीच में चंद्रना है, चंद्रना 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 चंद्रप्पा, वो भी हमारे लिए। चंद्रना नहीं तो उनका मिसेस है। जल्दी जल्दी, प्रेज गॉड, बेटी है चंद्रना। वो गाना गाना पड़ेगा चंद्रन को आने के लिए। चंद्रन का पत्नी है ना, आइए ना आप, नहीं बनी अल्लाह। जब सैम का हाथ कीबोर्ड में आता, आइए 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 मैडम, थैंक यू जीसस। इन सबको हम गौरव करना, आदर करना हमारे लिए एक बहुत गौरव की बात है। चंद्रना का वाइफ है, जोरदार तालियां, उनको भी हम स्वागत करते हैं। कैमरा कड़े नोड़ी, वेरी गुड, गॉड ब्लेस यू। और हमारे बीच में बासल मिशन चर्च से भी आए हैं शोभा और सैंड्रा वीना। हालेलुया। और इन तीनों को भी हम हॉनर करना चाहते हैं। आप वही जाके दे देना बेटा, उधर ही जाके दे दे, वो नहीं बोल रहे दोस्त। रणबीर, रणदीप प्लीज, ये गुलाब हमारे प्रिय लोगों को देके। सो शोभा कहिए थी, शोभा ओके पी, वीणा 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 ओके। और सैंड्रा, प्रेज गॉड, सैंड्रा के लिए क्या बात है, इन बैच के लिए क्या बात है, प्रेज गॉड। सो दोस्तों, हमारे बीच में गुजरात और महाराष्ट्र बॉर्डर से आए हैं, आप सब लोग खड़े हो सकते हैं, आप सब लोग खड़े हो सकते हैं। सिलवासा से आए हैं, सिलवासा से आए हैं, सब सबको दे दीजिए। इन भाई लोग जोरदार तालियां इनके लिए, जोरदार जोरदार तालियां। देखिए 200 किलोमीटर से यहां आए हैं, इनके बारे में बाद में मैं बात करूंगा तो, लेकिन उनको हम आदर करते हैं। जल्दी दे दीजिए रणबीर, थोड़ा प्लीज सबको दे दीजिए। परमेश्वर के विश्वासी लोग हैं, बहुत कुछ इनके ऊपर दोष लगाए गए और बहुत कुछ इनके ऊपर हिंसा आई, प्रोसिक्यूशन आई, लेकिन परमेश्वर के लिए इन्होंने बहुत दृढ़ता से इन्होंने खड़े हुए। जोरदार ताली इनके लिए, प्रेज द लॉर्ड। वो भी पास्टर है, इन भाई भी पास्टर है, जल्दी 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 दे दीजिए। गॉड ब्लेस देम, थैंक यू, प्रेज गॉड। थैंक यू जीसस। प्रेज गॉड। आइए जोरदार तालियां परमेश्वर के लिए। थैंक यू जीसस। सुनंदा, तो आप ही सामने आ जाइए प्लीज। दोस्तों, आज हम आराधना में आए हैं, इतिहास
हमने रचाया है। आप टाइम के बारे में सोचना नहीं, क्योंकि आपके आई के हाथ में आपके लिए आराधना के बाद खाना बनाई है। आईचा जेवन तुमच्या साठी, आईचा जेवन तयार है। त्यासाठी तुम्ही टाइम बघू नका, घरी जाऊन जेवण बनवायचं काय चिंता नाही। परंतु आज आपण स्तुती आराधना करूया। अच्छा, हमारे बीच में भाई जॉन कैनेडी, उनके परिवार है, वो कुछ हमें करना चाहते। हमारे बीच में मिसेस कोसला मैडम भी है, उनको भी हम स्वागत करना चाहते हैं। कृपा करके आप आगे आइए प्लीज। जोरदार तालियां। थैंक यू। और डॉक्टर नीतीश भी है, हमारे रीमा का हस्बैंड है, डॉक्टर है, वो मेडिकल डॉक्टर है, उनको भी हम गौरव करना चाहते हैं। प्लीज आगे आइए। और नेल्सन बाद, उसके बाद नेल्सन, 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 डॉक्टर के बाद आप आइए। और नेल्सन सी परमेश्वर छोटे छोटे लोगों को यू नो इस्तेमाल करता है। जो कुछ इस सुंदरता को आप देख रहे हैं, इस सुंदरता में इन लोगों का हाथ है। परमेश्वर का घर सुंदर है, वो कौन सुंदर बनाया? ऐसे सिंपल लोगों ने। हालेलुया, तो जोरदार तालियां इनके लिए। आमीन। और मैं मेरा स्पिरिचुअल डॉक्टर इन लॉ अनीता शेल्डन बंगेरा को भी मैं आदर करना चाहता हूँ, गौरव देना चाहता हूँ, क्योंकि परमेश्वर ने उनको सिर्फ भारत में नहीं, दोनों को भी नाचूंगा गाऊंगा पगलों के समान, पूरा दुनिया गाते हैं। हालेलुया, दोनों राजलिया परमेश्वर के लिए गालियां है ना, जोरदार तालियां इनके लिए। और परमेश्वर इनको बहुत आई से इस दुनिया में इस्तेमाल करें, और जोरदार के यूथ को परमेश्वर में ले आए। हाले जोरदार तालियां, जोरदार तालियां, जोरदार, 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 जोरदार। गॉड ब्लेस यू बेटा, थैंक यू सो मच। आप सबों के लिए भी मैं धन्यवाद करना चाहता हूं। थैंक यू जीसस। और पास्टर फिलिप, उनके पत्नी भी यहां आई है, बहुत सेवा किया है उनके हस्बैंड इस मुंबई शहर में। यदि मैं उनको गौरव नहीं किया तो परमेश्वर मुझे क्षमा नहीं करेगा। करीबन 40 साल से उनका पति, उनके पति, सारे परिवार सेवा करते आ रहे हैं, उनको भी हम गौरव करना चाहते हैं। यदि जल्दी से थोड़ा आ सकते हैं तो आ जाइए प्लीज। जोरदार तालियां उनके लिए भी, क्योंकि परमेश्वर के घर में, परमेश्वर के इन राज्यों में इन परिवार भी बहुत सेवा कर रहे हैं। जोरदार तालियां उनके लिए, जोरदार, जोरदार तालियां। हालेलुया, हालेलुया, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। Thank you.
बढ़ता लिया है। परमेश्वर के दास का पत्नी बहुत सेवा किए हैं, परमेश्वर आपको आशीष दे। थैंक यू मैम। आप क्या बात है। थैंक यू मैडम, थैंक यू सो मच। जोरदार तालियां उनके लिए। थैंक यू। Hallelujah. Praise God. कितने लोग खुश हैं? Hallelujah. Praise God. Praise God. Hallelujah. आज मेरा पत्नी और मैं और हमारे परिवार ट्रस्टीज और आप सबके बीच में हम परमेश्वर को धन्यवाद कहना चाहते हैं। हालेलुया। क्यों? इसलिए कि परमेश्वर भला है, उसकी करुणा सदा के लिए पीढ़ी पीढ़ी तक बनी रहती है, उसकी करुणा। दोस्तों आज हम यहां पर खड़े हैं, मिलाप गीत उसकी तीसरा अध्याय 22 वचन में ऐसा लिखा है, हम मिट नहीं गए, वी आर नॉट पेरिश्ड, हम मिट नहीं गए। यह यहोवा की महाकरुणा का फल है। इट इज बिकॉज ऑफ द मर्सी ऑफ ऑलमाइटी। हालेलुया। क्योंकि उसकी दया अमर है, परमेश्वर की दया बोलिए अमर है। हालेलुया। मैं आज आपके सामने खड़ा हूं, मेरे पत्नी के साथ मैं खड़ा हूं। हम आपसे अच्छे हैं इसलिए नहीं, हम आपसे बहुत बड़े बड़े काम किए इसलिए नहीं, हम आपसे पवित्र इसलिए नहीं है, हम सिर्फ आज जिंदा है उसकी दया और उसकी करुणा। दोस्तों पिछले साल 2015 में 7 तारीख को मुझे हार्ट अटैक आई, अहमदनगर में था। तब मैंने सोचा मेरी दिन आ गई, मेरा दिन आ गया, और मैंने परमेश्वर से कहा, ए मेरा परमेश्वर, पिछले 40 साल तूने मुझे तेरे राज्य में संभाल किया। For the past 40 years, 40 decades, Lord, you have chosen me and used me in your vineyard. I am here, ready to come to you, my Lord. मैं तैयार हूँ प्रभु जी 40 साल के बाद तेरे पास आने के लिए। लेकिन यीशु ने कहा, मेरा बेटा अभी भी तेरे लिए अंत नहीं आया, तेरे लिए आखिरी दिन नहीं आया। मैं तेरे द्वारा, तुम्हारे पत्नी के द्वारा, तेरे परिवार के द्वारा मैं बहुत चमत्कार करने वाला हूं, इतिहास रचाऊंगा। हालेलुया। दोस्तों परमेश्वर ने मुझे और एक नया जिंदगी दिया है। एंजियोप्लास्टी होने के बाद 14 दिन में प्रेज एंड वर्शिप लीड किया। अयो या ओ पास्टर का हो तुम्हें ऐसा करा लगलो, ओ प्रभातरे तुमची एंजियोप्लास्टी झाले कसं काय तुम्ही स्टेजवर येऊन तुम्ही प्रेज एंड वर्शिप लीड करा लगलो, नको 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 असं करू नका हो। हालेलुया। तुमची प्रेमा बद्दल आभार मानतो, लेकिन मेरा परमेश्वर क्यों अनेक दिन, क्यों अनेक नया जीवन दिया है? सोने के लिए नहीं। 4 बच्चे हैं, 10 पोता पोतियां हैं,
एक एक बेटी बेटा के घर में जाके मैं एक एक महीना रह सकता हूँ दोनों, प्रेज द लॉर्ड, फ्री, सब कुछ फ्री, मुफ्त। लेकिन परमेश्वर ने कहा, मैंने तुझे चुना हूं, तूने मुझे नहीं चुना, जाके तुम जाकर फल दे, उस फल अनंत काल तक रहे। हालेलुया। जो कुछ मैंने तुझे 40 साल में अनुभव दिया है, अभिषेक दिया है, आशीष दिया है, सब कुछ तेरे लिए नहीं संपत कुमार, मेरे लोगों के लिए, मेरे लोगों के लिए। तुम उठ, जो कुछ मैं दिया हूं वो सब कुछ मेरे लोगों के जिंदगी में तुम भाग ले। वॉट एवर आई हैव ब्लेस्ड यू विथ, गो आउट एंड इंपार्ट एवरीथिंग इनटू द लाइफ ऑफ द पीपल। यू हैव नो राइट टू कीप इट फॉर योरसेल्फ। गो एंड शेयर, मोटिवेट and use all the talents that I have blessed from above. Hallelujah. Then my wife and I, we prayed together. Hum log dua kiye. To Parmeshwar ne kaha, jao, aage jao. Aur aapke jaise dost log ke hai, 40 saal sanstha ke dwara, 40 saal kalisiyaon mein aapne seva kiya. Abhi aap akela Parmeshwar ke niche aap seva kar. हम आपके साथ हैं, हम आपके साथ हैं, हम आपके साथ हैं, हम आपके साथ हैं। हालेलुया, हालेलुया। इसलिए हम खड़े हैं दोस्त, हम पैसे के लिए सेवा में नहीं आए, हम स्थान और मान के लिए सेवा के लिए नहीं आए, लेकिन जो कुछ परमेश्वर हमें दिया है हमको भाटने के लिए सिखाया है। हम भाटते ही जा रहे, हम भाटते ही जा रहे, हम भाटते ही जा रहे, हम भाटते ही जाएंगे, हम भाटते ही जाएंगे, हम परमेश्वर के राज्य को हम आगे बढ़ाएंगे, क्योंकि परमेश्वर हमारे मुंबई से बहुत प्यार करता है। माजा देव, अमची देव मुंबई में खूब प्रेम करता है। हालेलुया, बोली हमची मुंबई, आमेन। जय क्रिस्त, जय महाराष्ट्र में बोलता हूं। मैं कर्नाटक से आता हूं, पत्नी महाराष्ट्र से आती है, और मेरा बच्चे इंडियन है, और मेरे ग्रैंड चिल्ड्रन है इंटरनेशनल। क्या बात है, हालेलुया, हालेलुया। तो हमारा एक ही दर्शन है, इस मुंबई यीशु के लिए जीत सके। We win, we bring the city of Mumbai, Maharashtra, this India unto Christ, so that our country is blessed, our city is blessed, our state is blessed. Hallelujah. I'm so proud of you, because you have promised that we will stand by you. Aap logon ne kaha, vaada kiya hai, हम लोग आपके साथ रहेंगे, हम आगे बढ़ते जाएंगे। पंडित रामाबाई मुक्ति मिशन का फाउंडर, उन्होंने ऐसा कहा, कही, There is only one life on the face of this earth that will pass away very soon, but whatever you have done for the Lord will remain forever. यकी जिंदगी इस दुनिया में है, वो जिंदगी जल्दी इस दुनिया से गुजर जाती है, चले जाती है, लेकिन जो कुछ परमेश्वर के लिए आप और मैं करेंगे, करते हैं, वही अनंत काल तक रहेगी। हालेलुया, हालेलुया। सो दोस्तों, आज हम बहुत खुश हैं। पहला सेंटर, दूसरा सेंटर, थर्ड सेंटर, ऐसे ही परमेश्वर हमको लेके जाते रहेगा। परमेश्वर हमारे लिए बहुत दरवाजे खोल रहे हैं। अभी सिलेस्वा, सिल्वास,
सिलवासा, सिलवासा गुजरात, सिलवासा गुजरात, वहां पे हमको बुलाओ आए। हमारे पास चर्च है, कलीसिया है, लेकिन कोई सपोर्ट करने वाला नहीं, पैसा नहीं। आदिवासी विश्वासी लोग हैं, तो हम गया 200 किलोमीटर, बाप रे, अंदर ऐसा 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 ऐसा, ये क्या बात है। और बहुत प्यार से मेरे भाई लोग इंतजार कर रहे थे, उनको देखकर मेरा दिल टूट गया। और परमेश्वर ने कहा, बेटा मैं तेरे साथ हूं, इनको तू मदद कर, तेरा ट्रस्ट के द्वारा तू मदद कर। हालेलुया। मैं दोनों पास्टर्स को मैं आगे बुलाना चाहता हूं, दोनों पास्टर को आगे बुलाना चाहता हूं। और देखिए, मेरे ट्रस्ट के ओर से और मेरे ट्रस्ट के ओर से चेक में दे सकते, कैश दे रहा है। हालेलुया, या पुड़े पुड़े पास्टर ओम प्रकाश और रीमा, पास्टर ओम प्रकाश रीमा, प्लीज कम। देखिए ये उनके लिए कैमरा ऑफ प्लीज। दोस्तों, इनके गवाही में सुना, 8 साल इनको बहुत तकलीफ दिए वहां के लोग, और उनके साथ जो लोग आए हैं सिलवासा से, थोड़ा आप भी खड़े हो जाइए, उनको जोरदार तालियां। परमेश्वर देखिए, 8 साल उधर ही रहे, उधर ही रहे, 8 साल इनको तकलीफ दी, विश्वासी बने बोल के, लेकिन यीशु को नहीं छोड़े इन्होंने, यीशु को नहीं छोड़े। यदि हम रहेंगे तो रहेंगे, यदि आप हमको मारेंगे, मार डाले, नो प्रॉब्लम, हम यीशु के लिए जिएंगे। दोस्तों, वहां पर कोई नहीं अभी सेवा करने के लिए, परमेश्वर ने इन दोनों को खड़ा किया, पादरी लोग बोल के। चर्च है उधर, फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बैंक बांध दिया, लेकिन सपोर्ट कोई नहीं देते रहे। लेकिन मैंने कहा, मेरा ट्रस्ट के द्वारा हम लोग आपको हर महीना 5,000 रुपया पगार हम देंगे। हालेलुया। ये ले लीजिए, सब इनको दे दीजिए। और रीमा, स्लोली रीमा, जोरदार तालियां। हालेलुया, आमेन। दोस्तों, एक दिन था, ऐसे काम के लिए हम अमेरिका को देखते थे, जर्मन को देखते थे, ऑस्ट्रेलिया को देखते थे, यूके को देखते थे, आज हम इतिहास बना रहे हैं। विश्वास से देखिए, आज हम सपोर्ट दे रहे हैं, आमेन। हालेलुया। तो आप हालेलुया। माझे नाव किशन देवजी मराडे, आणि जेव्हा मी हिंदू मध्ये होतो त्यावेळेमध्ये फार मला आमच्या कुटुंबामध्ये त्रास होत होता, शेतांचा त्रास आणि कसं पण रीतीने रोग येतं, शेतीचं वगैरे काम करत असताना आमची माझी आई इकडे बीमार पडायची, भाऊ आणि वडील असे आई असे बीमार पडतात,
परंतु मी एकटाच माझी एक बहीण सेल्वासचे तिकडे होती त्यांनी सांगितले काय किसन तू हे सोडून येशूमध्येही असा त्यांनी सांगला आणि मी प्रभू येशूला ते मंदिरमध्ये गेलो आणि येशूचं जे पाळतसारखं मिशनरी होतं त्यांनी सांगला काय तू हे सर्व सोडून विश्वासमध्ये जर टिकणार तर देव तुला आशीर्वादित करणार तुझे जीवनामध्ये तारण करणार तर तेच गोष्ट ऐकून देव बापाने मला सहाय्य केलं आणि 1995 सालमध्ये एक वर्ष मी विश्वास केला आणि दुसरे सालापासून जो पाळत होता त्यांनी मला सेवा कार्यामध्ये नेमून ठेवलं आणि ते वेळेपासून सेवा करत असताना एक चौथा पाडा गाव आहे त्या ठिकाणी म्हणजे पिक्चर प्रोग्राम येशूचा पिक्चर दाखवत असताना काही माणसाने मला दोन्ही बाजूनी मार पाडलं तसंच दुसरे एक नाईट मीटिंग म्हणजे बुधवारी चालत मंगळवारी शुक्रवारीची नाईट मीटिंग भजन प्रार्थना चालत एक ठिकाणी सिंधोनी पटेल पाडा 2002 सालामध्ये नाईट मीटिंगला दरवाज मी जात होतो आणि त्यावेळेमध्ये लाईट वगैरे सर्व बंद करून अंधारामध्ये मला 8 लोकांनी फार मार पाडलं कोणी माझे इथे पकडलं कोणी इथे धरून ताणलं कोणी लाथ मारलं कोणी काठीकर मारलं असं करून फार मला त्यांनी मार पाडलं तसाच मग मी मार पाडलं तरी माझ्या शरीराला काही पण झालं नाही आणि दुसरं जे विश्वासी लोक होतं ते फार रडायला लागलं आणि ते कुठून निघून गेलं मग मी विचार केला काय तुम्ही घाबरू नका पण 15 किलोमीटर असा मिशनरी दूर रहत होता ते ठिकाणी मग आम्ही रातोरात गेलो आणि पोलीस स्टेशन केस करून मग तो भांडणं आम्ही मिटवून घेतलं तसा ढोलक आपटलं माझ्याकडे बायबल होतं ते जुगारून फेकून दिलं आणि फार त्यांनी त्रास केला असा सेवामध्ये परमेश्वर देवाने मला सहाय्य केलं आणि माझ्यासाठी माझे भाऊ बहीण आणि आई जे त्यांनी पण मी एकटाच विश्वास करत होतो पण माझे कुटुंब परिवाराने पण देव बापाला चांगला ओळखला आणि सेवा कार्यामध्ये बरोबर देवाने मला सहाय केला देवाला धन्यवाद देतो परमेश्वर कितने भी तकलीफ आए तो विश्वास कभी नहीं हुई हालेलुया माझे पण ज्यावेळेस मी विश्वास मध्ये आलो ना त्यावेळेस दोन वर्षाला मला फार तकलीफ होत कारण का आजारी पडायचं शेतीचं काम माझं होतच नाही होतं त्यावेळेस मिसेस पण आजारी पडायचं मी पण आजारी पडायचं आणि शेतीचं काम ते पण होत नाही होतं त्यावेळेस जेव्हा असं म्हणून काही एक मित्र होता त्याने मला सांगला का येशूकडे येशील तर तुला सर्व काही शांती मिळेल त्यावेळेस मी प्रभू येशूकडे गेलो तेव्हा मला प्रार्थना पण सुरुवातीला येत नाही होती एक तो समजा मित्र होता त्याने माझ्या डोक्यावर बायबल ठेवली आणि प्रार्थना केली जेवढं मला चालता पण येत नाही होतं मग त्यावेळेस मी समज काय एक महिना झाला आणि मग मी चालायला लागलो तेव्हा समजा मी ज्यावेळेस मी समजा ते माझ्या सासऱ्याकडे होतो आणि सासऱ्याकडून पळत मी गावाला जाताना ज्यावेळेस मी भजन ठेवलेलं होतं ज्यावेळेस मी भजन ठेवलं त्यावेळेस माझ्यावर सर्व गाव विरोध झालं सर्व गाव विरोध झालं माझ्यावर आणि त्या गावाचे लोकांनी सर्व माझ्या वडील पण माझ्यावर विरोध झाला काय येशू ख्रिस्त मध्ये तू का गेलास हे तर आपले वडील होतं ते समजा करत नाही होतं तू का गेलास आम्हाला विचारलं वगैरे असं वडिलांनी पण सांगलं त्यावेळेस माझं सर्व कौल होतं ते पण काही फोडलं घरावरलं कौल पण फोडलं आणि त्या घराचं भीत होतं ते पण तोडून टाकलं तरी पण मी समजा प्रभू देव प्रभूला प्रार्थना करतो का प्रभू जे काय आलं माझे जे त्रास आहे तूच वाचव मी तर कधी तुला सोडणार नाही असं मी प्रार्थनेमध्ये होतो आणि सर्व मागत दुसरे दिवस ते सर्व लोक आहे ना एक बाजूनी बसलं होतं आणि ते मला सांगत होतं काय हे समज काय आपले या ठिकाणी गेलेलं आहे ना आपल्या वडिलाच्या वडिलापासून इथं काही देव केलं नाही आणि त्यांनी देव केलेला आहे इथे गाणं गायलेलं आहे आपल्या गावात तेव्हा समजा माझ्यावर एवढं त्रास केलं ते सर्व गावाचे लोक एक बाजूने गेलं आणि त्या ठिकाणी गावांचे पुराडी सरपळ सभे लोक होते ना त्यांना पण बोलवलं आणि त्या ठिकाणी
सकाळीवर मी त्यांच्या समोर गेलो, सकाळीवर मी समोर गेलो, पुस्तक माझ्याजवळ होतं प्रभू येशूचे चित्र, ते मी त्यांना दाखवलं. मी प्रभू येशूकडे गेलेलो आहे, मी दुसरीकडे गेलेलो नाही असं मी त्यांना दाखवलं. तर ते माझ्यावर फार अजून सर्व गाव लोक विरक्त झाले. परत तरी पण मी प्रार्थना केला, प्रभू जे काय करायचे ते तुझ्या हातात आहे, आता मी तुला सोडणार नाही आणि तुझ्या जवळून मी मागे जाणार नाही. जे काय मला केलं ते मारलं तरी तुझ्या जवळच, आणि मी रडू तरी तुझ्या जवळच असं मी विश्वास केलं. ज्या वेळेस विश्वास केला त्यावेळेस आमच्या गावात आहे ना 17 फळे आहेत, आणि 17 फळ्यामध्ये मी जेव्हा समजा प्रार्थनेला एक एक विश्वास येत ना 80 कुटुंब झालेलं होतं, 2 वर्षामध्ये 80 कुटुंब झालेलं होतं. त्यावेळेस मी जेव्हा प्रार्थनेला जातो तेव्हा डोंगरातून चालत चालत जायचं ना, तेव्हा रस्त्याने मला राहायचं झाटून रस्त्याने मारायला. मी या रस्त्याने निघून जातो आणि परत यायला दुसऱ्या रस्त्याने जातो, असं जंगलातून जातो. तेव्हा असं करून मला प्रभूंनी आज परत बचावलं आणि त्याबद्दल देवाला खूप आभार. जोरदार ताली, हालेलुया. प्रेज गॉड, हालेलुया. दोस्तों, कितने लोगों को एक भोज आया ऐसे जगह पे हम सेवा करना, ऐसे जगह पे जो लोग काम करते हैं सेवा करते हैं उनके लिए दुआ करना, उनके लिए सपोर्ट करना. कितने लोगों के दिल में परमेश्वर ने बातें किया. हालेलुया. क्या परमेश्वर के सम्मुख में हम हाथ उठा सकते हैं, हम उनके लिए दुआ करेंगे. बोलिए, हाथ उठाएंगे हम. बोलिए, हम उनके लिए दुआ करेंगे. जो कुछ हमारे हाथों में मदद हो सकता है हम करेंगे. परमेश्वर के राज को हम आगे बढ़ते ही, हम आगे बढ़ाते ही जाएंगे, हम आगे बढ़ाते ही जाएंगे. हालेलुया, हालेलुया. जोरदार ताली प्रभु के लिए. दोस्तों, हमारे बीच में रेवरेंड रॉनी है. ओ भाई, हमारे सारे इंटीरियर वर्क उन्होंने किया है और यही मिशन फील्ड को उन्होंने हमें देखे गए. उनको भी हम हानर करना चाहते, थोड़ा आगे आ सकते हैं आप जल्दी से. और जो कुछ हमने रिक्वेस्ट करते हैं वो काम करना है, ये काम करना है, और सब कुछ भाई साहबों ने हमारे लिए करते जा रहे. जोरदार तालियां उनके लिए, बहुत जोरदार तालियां. अरे तालियां जोरदार मतलब क्या हो रहे हैं भाई. थैंक यू रविंद्र रानी साहब, हमारे साथ आप हैं और हम आगे बढ़ेंगे और परमेश्वर के राज्य को बढ़ाते ही जाएंगे. आमेन. गॉड ब्लेस यू. हमारे बीच में भाई रणधीर है, थोड़ा हमारे सेवा के बारे में बात करेंगे और एक कार्ड है, इस कार्ड के बारे में वो बातें करेंगे. उससे पहले हम परमेश्वर को धन्यवाद कहेंगे क्योंकि जो कुछ परमेश्वर ने हमारे लिए किया है. धन्यवाद, है ना.
यीशु ने सिखाया, परमेश्वर ने सिखाया। कितना अच्छा परमेश्वर है, हालेलुया। चैलेंज देना चाहते हैं तो क्या हम सब लोग मिलकर क्या हम कर सकते हैं, क्या कुछ हम परमेश्वर के लिए राज्य के लिए कर सकते हैं। प्रेज द लॉर्ड, गुड इवनिंग एवरीवन। मैं प्रभु यीशु के नाम में फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्री की तरफ से आप सबका स्वागत करता हूं। थैंक यू वेरी मच कि आप सब आए, थैंक यू। मैं अंकल और आंटी का भी धन्यवाद देना चाहता हूं। जीसस ने, यीशु ने नया जीवन दिया है अंकल को। और ये जीवन जब मैंने मेरी मम्मी को पूछा कि मम्मी ऐसा मैं भी थोड़ा डर गया। हेलो हेलो हेलो, हालेलुया हालेलुया। तब मम्मी ने कहा कि अब शायद अंकल को उड़ना है, इसलिए अब उड़ने का मतलब कि अब बहुत बड़े बड़े काम आंटी और अंकल को करने हैं, इसीलिए ये छोटी सी तकलीफ आई है। ओके, अब हम एक आज एक प्लेज लेते हैं कि जब अंकल अंकल नहीं बोल रहे, मेरे को ऐसा लग रहा था वी शुड कॉल हिम ब्रो, राइट? मतलब कोई समझा है कि नहीं मुझे पता नहीं, मतलब हम सब एकदम यंग है, मैं तो हुई मतलब तो ठीक है। तो जीसस ने अंकल के कंधों पे बहुत बड़ी जिम्मेदारी रखी है। ये शायद आप लोगों को लग रहा होगा ये कोई छोटी बात है या कोई ऐसे ऐसी बात नहीं, बहुत 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 बड़ी बात है। और अंकल की सबसे बड़ी खूबी है ट्रैवलिंग, कि अंकल कितना भी ट्रैवल करे तो अंकल थकते नहीं है और आंटी उनका साथ देती है। तो उन्होंने हम सब मिलकर फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्री अंकल आंटी का साथ देंगे। जिसको जिसको साथ देना हाथ उठाइए, और जिसको नहीं देना वो भी हाथ उठाइए, क्योंकि साथ तो आप आ गए तो यीशु तो आप लेके रहेगा। अच्छा अच्छा, ये यीशु की जबरदस्ती क्यों है पता है? ये वाई जबरदस्ती है, यीशु क्यों जबरदस्ती करता है? क्योंकि उसको आपको और मुझे बहुतायत से ब्लेस करना है। मैं एक छोटी सी टेस्टिमनी दूंगा मेरे लाइफ की। जब मैं 20 साल का था, मैं 20 साल का था तो मेरी सैलरी थी करीबन 3,000 रुपया। मैं ट्रांसपोर्ट कंपनी में काम करता था, तो 2 महीने की सैलरी मेरी 6,000 रुपया थी और मुझे एक साथ शायद वो सैलरी मिल गई थी। तो डीजीएस दिनाकरन अंकल की मीटिंग थी सायन में, तो उन्होंने कहा कि ये ग्राउंड का खर्चा बहुत है, इसमें अभी करीबन हम लोगों को काफी लैक्स करने एक दिन के अंदर। तो मैंने मम्मी को पूछा, मम्मी क्या करूं, मेरे पास ये मेरी सैलरी है 2 महीने की, क्या मैं दे दूं? आपको कोई एतराज नहीं है ना, क्योंकि मैं सारा पैसा मम्मी के हाथ में देता था।
तो उस समय मम्मी ने बोला हाँ बेटा तू दे, जो 6000 रुपया बोया था उसके बाद जीसस ने आज इतना दिया है कि आई स्टॉप काउंटिंग एक्चुअली दिस इज ओनली फॉर जीसस एक्चुअली. ऐसा नहीं तकलीफें नहीं आई, ये नहीं आई, सब आई, लेकिन इसका मतलब ये छोटा सा कहने का मतलब है कि हम सब पेरेंट्स को अपने बच्चों को, भले वो 2 साल का हो, 6 साल का हो, 10 साल का हो या 50 साल का बच्चा हो, ठीक है, 50 साल का बच्चा मतलब जो अपनी पत्नी अपने पति को बच्चे की तरह बोले बेटा बो, रुकना नहीं है, ठीक है. तो अब हम सब ने हाथ रेस किए कि हम अंकल और आंटी के और फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्री के साथ रहेंगे. तो ये प्लेज कार्ड है जो आज हम आप सबको देंगे. See, try to understand here, we are not actually to generate money. With the grace of God, money is not at all. लेकिन हम सबको actually blessed होना है. और बहुत जरूरत ऐसी कहीं भी जाना है, हमको कुछ भी करना है. Money is a part of this. जैसे ये सिलवासा से जो आए हैं, actually ऐसे 3 churches हैं जिसके लिए हमारे एक group है जो मदद करता है, जहाँ पे 300 कहीं पे 150 और leopard है, जिनको हमारे और एक जो है वो मदद करते, तो they are very much in need. तो अगर हम सब थोड़ा 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 भी करके डालेंगे ना, वो बहुत हो जाएगा. And I'm trust me, ये इतनी blessings लाएगा जो हम beyond the limit है. भले recession आने दो, भले ही job से निकाले जाने दो, भले ही सारे दुनिया के business बंद होने दो, हमारा business कभी बंद नहीं होएगा. और इसकी गवाही हमारी कंपनी ने हर recession में property ली है. हर रिसेशन में बड़े से बड़ा हमारी कंपनी का लोन पास हुआ. इसका मतलब जीसस बोलता है कि जीसस के घर पे रिसेशन नहीं है, पैसे की कोई कमी उसके पास नहीं है. जैसे मैंने पास्टर ओम प्रकाश को बोला इनफैक्ट कि मैं प्लेसमेंट करता हूं, तो उन्होंने बोला वो उनका मैंने अभी काफी ऑफिस लिया तो काफी कर्जों से निकला, तो अंकल बोलते बेटा एक काम कर, अभी रिक्रूटमेंट या कॉल सेंटर मांग. मैंने बोला जीजस अभी इतनी तकलीफ से निकला, मुश्किल से अभी और ही आगे बोलते कॉल सेंटर मांग. लेकिन जीजस करेगा. थैंक यू. अच्छा, ये प्लेज के बारे में मैं आप लोगों को बता दूं. ये प्लेज हम आप सबको देंगे. इसमें एक आप लोगों को एक मिनिमम अमाउंट आप लोगों को जो आपको लग रहा है 10 रुपया, 50 रुपया, 100 रुपया, 200 रुपया, 5000, 5 लाख, 10 लाख, 1 लाख, 10,000, 10 रुपया, जो लगे, भले ही जो अमाउंट लगे, लेकिन मिनिमम 10 रुपया होना चाहिए, उससे कम, ठीक है परिषद. हाँ, तो मिनिमम ये अमाउंट जो हम डालेंगे ये हर महीने आप लोगों को या तो चेक या जो भी है या नेफ्ट के द्वारा आप लोगों को देना है. इसकी एक एक रुपए की हम लोग आपको अकाउंटेबिलिटी, विल ट्राई अवर लेवल बेस्ट टू गिव इट टू यू, ठीक है. और बस यही मेरा कहना है, हम सब मिलके करेंगे ना तो सच में इतिहास रचा देंगे. और हम लोगों को अंकल ने सही बोला है कि हम लोग बहुत बड़े बड़े लोगों की तरफ शक्ल देखते हैं कि यहां से फंड आएंगे, वहां से फंड आएंगे, मैं कम पढ़ा लिखा हूं, मेरे पास ये नहीं है, मेरे पास वो नहीं है, 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 नहीं, हमारे पास है, बोलते जाना है, कभी ही आएगा. और आप ट्रस्ट कीजिए कि हमारे शब्द में बहुत बड़ी पावर है. अगर हम बोलेंगे तो 1000 नहीं 10,000% जो हम बोल रहे हैं वो होके दिखाएगा, ठीक है. डन एवरीवन, तो सब रेडी है, वेरी गुड. थैंक यू जीसस, प्रेज यू साले. थैंक यू, जोरदार तालियां के लिए प्रेज गॉड. दोस्तों, जब मैं जीसस कॉल्स को रिजाइन किया और जो कुछ मेडिकल के लिए उन्होंने पैसा दिया, मैंने बैंक में ने रखा, करीबन 6.5 लाख मुझे मिला. 6.5 लाख रुपया मैंने परमेश्वर के घर में डाल दिया. अरे हौरे काटा खाए तो क्या होगा. तो परमेश्वर ने कहा मैं हूं ना 40 साल तेरा संभाल किया. दोस्तों, आज आप
एयर कंडीशन हॉल में बैठे हैं, क्योंकि डॉक्टर पॉल कभी भी कहते हैं तुम परमेश्वर के घर बांधो, मैं तुम्हारे घर बांधूंगा। यदि परमेश्वर का घर बांधना है, पेंट मत करो, फैन मत डालो, लाइट मत डालो, एसी मत डालो, यीशु के नाम से कुछ भी होने दो। हमारे ट्रस्टीज आप लोग भी बहुत मदद किए हैं, लेकिन बेस्ट हमने बना दिया। हालेलुया। सो दोस्तों, ये फॉर्म्स आप ले लीजिए। जाने से पहले कृपा करके भर के आप दे दीजिए, जो कुछ परमेश्वर आपके दिल में देता है। करीबन 1,00,000 रुपया हम हर एक महीना हमको जनरेट करना पड़ता है। करीबन भाड़ा ही होता है, सेंटर्स का भाड़ा करीबन 60,000 रुपया भाड़ा होता है ये। और दूसरा एक है बांड मुलुंड में एक है और निरंग में एक लिया है। सो करीबन 5 सेंटर 60, और अभी 3 चर्चेस को भी हम सपोर्ट करना पड़ता है। दोस्तों, आपका 10 रुपया परमेश्वर 10,000 बना सकते हैं, आपका 100 रुपए को 1,00,000 बना सकता है, क्योंकि हम हैं सेवा करने के लिए, तो आप हैं हमारे साथ देने के लिए। यदि हम सब लोग मिलके आगे आगे बढ़ते जाएंगे, मैं कहता हूं निराशा में जो लोग हैं, पाप में जो लोग हैं, जो लोग तकलीफ में जो लोग हैं, जरूर यीशु मसीह के नाम से अच्छा दिन पाएंगे। बोलिए, अच्छा दिन पाएंगे। नहीं, हमारा देश में ऐसा है, भाई आओ बहनों, आप भी भाई हैं और भी हम भी, आप बहने हम भाई लोग हैं, हम सब लोग मिलेंगे तो परमेश्वर के राज्य को बहुत कुछ आगे हम बढ़ा सकते हैं। हालेलुया। तो जो कुछ परमेश्वर आपके मन में डालता है उसमें डालिए, और जरूर हम मिलके परमेश्वर के राज्य को आगे बढ़ाते बढ़ाते जाएंगे। तो मेरा और मेरा पत्नी का निर्णय यही है, कुछ है कुछ ना है, कोई आया है कोई नहीं आता है। किसी कभी भी पास्टर ओम प्रकाश और पास्टर जॉन केनेडी दोनों भी कभी भी मुझसे कहते हैं, पास्टर कभी भी इंसान को मत देखो, कभी भी इंसान को मत देखो, सिर्फ परमेश्वर को देखो। मुझे भी मत देखो बोलते, अरे बाप रे क्या बोलूं, मुझे भी मत देखो। हालेलुया। सो दोस्तों, हमने निर्णय लिया है परमेश्वर आपके लिए, हमने निर्णय लिया है, यदि कोई आए न आए हम मरने के लिए तैयार हैं, आपकी सेवा के लिए तैयार हैं, लोगों के लिए हम तैयार हैं, यीशु के लिए हम तैयार हैं, हम सेवा करते ही जाएंगे और लोगों के लिए दुआ करते जाएंगे, और परमेश्वर की महिमा होगी और परमेश्वर जरूर हमें आशीष देगा। मुंबई के ऊपर, महाराष्ट्र के ऊपर, हमारे भारत के ऊपर जरूर परमेश्वर आशीष देगा। मैं परमेश्वर को धन्यवाद कहना चाहता हूं जो भाई बहन हमारे इस मुंबई में, महाराष्ट्र में और जो कुवैत में है, वो भी जब मैं हॉस्पिटल में था, जिस चर्च में मैंने सेवा किया, उन्होंने भी मुझे मदद की। कुवैत कनाडा चर्च, उनके लिए भी मैं धन्यवाद कहना चाहता हूँ। भाई बहनों के लिए भी मैं धन्यवाद कहना चाहूँ। यदि कुवैत चर्च के कोई सदस्य इस लाइव स्ट्रीमिंग आप देख रहे हैं, मैं जरूर आपको मैं धन्यवाद कहना चाहता हूँ, क्योंकि आपने मुझे और एक जिंदगी दिया, और आपके द्वार में और मेरा सेवा आगे बढ़ा सकूं। वैसे ही आप हमारे साथ देते रहिए, और देखिए परमेश्वर क्या बड़े बड़े काम हमारे द्वारा उसके महिमा के लिए करेगा। परमेश्वर आपको आशीष दे। मैं परमेश्वर को धन्यवाद दे देना चाहता हूं हमारे ट्रस्टीज के लिए, आप लोग मेरे साथ हैं, और जो कुछ आप प्यार मुझे दे रहे हैं, मेरे पत्नी को और मुझको, हम कभी भी नहीं भूल सकते हैं। बहुत उत्साहित है, बहुत कुछ करना चाहते हैं, रात और दिन परमेश्वर के लिए हम काम करना चाहते हैं। हालेलुया। जोरदार तालियां प्रभु के लिए।
Amen. Thank you, Jesus. दोस्तों सिर्फ एक ही नाम चाहिए हमें, बोलिए कौन सा नाम चाहिए? यीशु नाम। तेरे नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है। हालेलुया। दोस्तों आज हम यहां पर आए हैं परमेश्वर के राज्य में। हम जब परमेश्वर के घर में आते हैं तब हम खाली हाथ से नहीं आते हैं, हम कुछ परमेश्वर के राज के लिए, उसके राज, उसका राज के बढ़ोतरी के लिए कुछ हम लेके आते हैं। आमीन। तो आइए हम अच्छे से अच्छे एक तोहफे हमारे हाथों में हम ले लें और परमेश्वर के राज की बढ़ोतरी के लिए हम इस बीज को परमेश्वर के राज में बोएंगे और परमेश्वर जरूर हमें आशीष से भरेगा, आशीष से भरेगा। परिवार में आशीष, बिजनेस में आशीष, व्यक्तिगत जीवन में आशीष और आशीष आशीष आशीष। तेरा नाम काफी है, तेरा शब्द हम सब खड़े हो जाएंगे, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है।
मराठी मीटिंग होती है, शुक्रवार शनिवार और रविवार यहाँ पर अलग अलग परमेश्वर के दास यहाँ पर आकर सेवा करते हैं। कृपा करके आप जरूर इस जो सुविधा है आप संभाल कीजिए, याद कीजिए, याद रखिए, बुधवार कन्नड़ा मीटिंग 5:30 बजे, गुरुवार मराठी 5:30 बजे, शुक्रवार शनिवार रविवार 5:30 बजे यहाँ पर प्रार्थना होगी और सुबह 8 बजे से शाम 8 बजे तक इस प्रार्थना भवन आपके लिए खुला रहती है। आज हम बहुत खुश है हमारे बीच में परमेश्वर के दास रेवरेंड रण सिंह साहब शोलापुर से आए हैं। आइए हम जोरदार तालियों से उनका स्वागत करेंगे और परमेश्वर उनके द्वारा जो कुछ हमको कहना है हमको सुना है। बोलिए सुनना है क्या नहीं सुना है? 9 बजे तक हमको सुनना है। कितना बजे तक? 9 बजे। बहुत पेट ना बहुत भूख लगता है और इतना खाना है खाना है खाना है, कुछ भी नहीं बचना है। आईचा जेवन हालेलुया त्याचा अगोदर बापाचा जेवन कुठले बापाचं जेवण? येशू बापाचं जेवण। बोला ओ जरा हसत बोला ओ येशू बापाचं जेवण। हालेलुया आत्मिक जेवण जी आत्मिक जेवण आपण आपण जेवतो देव आमच्या जीवनामध्ये चमत्कार करना। हालेलुया 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 सब आए प्रेज द लॉर्ड। देवाची मी मनापासून उपकार स्तुती करतो। आज या ठिकाणी देवाचे सेवक रेवरेंड संपत कुमार यांनी नवीन मिनिस्ट्री सुरुवात केलेली आहे आणि माझा विश्वास आहे येणाऱ्या दिवसांमध्ये आज जो या ठिकाणी आशीर्वाद दिसत आहे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन आणि हे वाढत जाणार यावर माझा विश्वास आहे। ज्या वेळेस आम्हाला ठाऊक आहे एलियाची प्रार्थना, एलिया डोंगरावर प्रार्थना करण्याकरिता गेला
आणि त्या ठिकाणी त्याचा सेवक याला एलियाने 7 वेळा समुद्राकडे जाऊन पाहायला सांगितलं. तुम्हाला ठाऊक आहे का एलियाने कशी प्रार्थना केली? आपलं डोकं गुडघ्यामध्ये ठेवून. तुम्ही प्रयत्न करून पहा. आम्ही गुडघ्यावर बसून प्रार्थना करतो पण गुडघ्याकडे डोकं टेकून प्रार्थना करणं अवघड आहे. याचा अर्थ हा जो मणका आहे पाठीचा पूर्णपणे देवासमोर नमविला पाहिजे. जितकं आम्ही नमणार तितकं प्रभू आम्हाला स्ट्रॉंग एकदम ताकदवर बनवणार. आणि मग एक छोटासा कार्याला तो आरंभ करतो आणि त्याचं रूपांतर मोठ्या आशीर्वादामध्ये दिसून येतो. ज्या वेळेस एलियाच्या सेवकाने एक संदेश आणला, पहिले राजे 19 अध्यायामध्ये, आणि हा संदेश काय आहे? मनुष्याच्या तळहातावर एक ढग समुद्रातून वर येत आहे. संदेश काय आहे? एलियासाठी संदेश आहे, देवाच्या सेवकासाठी संदेश आहे. 7 खेपेस, 6 वेळेस काही नाही, परंतु 7 वेळेस 7 खेपेस तो संदेश घेऊन आला. मनुष्याच्या तळहाता एवढा ढग कुठून वर येत आहे? समुद्रातून वर येत आहे. बघा काय, एवढा छोटासा ढग मोठी पर्जन्यवृष्टी करू शकतो? मनुष्याच्या तळहाताकडे पहा. एक छोटासा तळहात संदेश आहे. आता एलियाचा विश्वास काय सांगतो? एलियाचा विश्वास सांगत आहे, आता जाऊन अहाबाला सांग, रथ झुंपून तू तुझ्या घरी निघून जा. ज्या वेळेस एवढा विश्वास, संदेश आणि कृती, तुम्हाला माहिती आहे की एलिया पण आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्र, संपूर्ण देश थोड्याच अवधीमध्ये मोठी पर्जन्यवृष्टी होऊन भिजून गेला. आणि दुष्काळ संपला. आज याच अध्यायामध्ये पहा, पहिले राजे 19 अध्यायामध्ये अहाब राजा प्रार्थनेसाठी पर्वतावर गेलेला आणि जगातील लोक म्हणजे अहाब खायला प्यायला घरी गेलेला आहे. जगातले लोक शारीरिक दृष्टिकोनातून विचार करणारे आहेत आणि आत्मिक लोक देवाच्या कार्याविषयी विचार करणारे आहेत. देवाची स्तुती असो. आज एक मोठा विश्वास तळहाता एवढ्या कार्याला सुरुवात झालेली आहे. मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे. हालेलुया. विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. पहा, घरी कोणी बोलावलं? जकई एकट्याने आमंत्रण स्वीकारलं. येशू म्हणतो, त्वरा करून तू खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्यायामध्ये. आणि ज्या वेळेस येशू घरी आला, आशीर्वाद जकई पुरताच आहे का? नाही, तर घराण्याचं नाव. ज्या वेळेस जकई पूर्ण रिकामा झाला, जोपर्यंत रिकामा होत नाही तोपर्यंत देवाच्या आशीर्वादाला सुरुवात होत नाही. देवा येशू ख्रिस्ताने जकईकडे पाहिलं, म्हणतो ज्याच्याकडून एक पण घेतलं चौपट परत करतो. घेतलेलं तर परत करतोच करतो, परंतु अजून तिप्पट, म्हणजे त्याच्या घरात काहीही राहणार नाही. आणि जेव्हा जकई रिकामा झाला, त्यावेळेस येशू ख्रिस्त बोलला की आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. आमेन. प्रभू येशू
ख्रिस्ताने जे दाखले दिलेले आहेत, मी मोजलेले आहेत, जे येशू ख्रिस्ताचे चार शुभवर्तमानामध्ये संदेश आहेत, एकंदरीत 48 संदेश आहेत, म्हणजे 48 दाखले आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्ताने संदेश दिला आहे. आणि या चार शुभवर्तमानामध्ये तुम्ही जर हे संदेश पाहिले तर 38 संदेश पैशावर आहे, फायनान्सवर आहे. बघा तुम्ही 38 संदेश येशू ख्रिस्ताने व्यवहारासंदर्भात बोललेला. आणि मला आवडतं, बऱ्याच जणांना ठाऊक आहे, येशू ख्रिस्ताने एका विधवेच्या 2 टोळ्या मोजल्या. का मोजल्या? याचा अर्थ काय आहे? जर येशू ख्रिस्त मोठमोठे देणगीदारांकडे पाहतो, जर प्रभू 2 पैशाचा हिशोब ठेवू शकतो तर लाखो रुपयाचा हिशोब होतो ठेवू शकतो. त्याच्या घरामध्ये नोंदवही आहे, त्याच्या घरामध्ये सर्व कार्यसिद्धी आहे. आज मी देवाला धन्यवाद देतो. आणि देवाचे सेवक, माझे मित्र, मी त्यांचा खूप आदर करतो. ही मिनिस्ट्री मी सोलापूरमध्येच विजन पाहिलं. त्यांच्या ह्या मिनिस्ट्रीला प्रभू जे आशीर्वाद देणार आहे, फेथ इन ख्राइस्ट, येशू ख्रिस्तामध्ये असलेला विश्वास तुम्ही बाहेर काढलेला आहे, बाहेर प्रदर्शित करणार आहे, तो आठ ठिकाण आहे, फेथ इन ख्राइस्ट. एका ठिकाणी प्रभूला विनंती केलेली आहे, प्रभू माझा विश्वास वाढव. आज देवाने तुमचा विश्वास वाढवलेला आहे आणि तो तुम्ही प्रकट केलेला आहे, आणि तेच नाव फेथ इन ख्राइस्ट. पास्टर तुम्हाला साथ देणारे तुमची पत्नी, आमच्या सिस्टर आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा, माझ्या मंडळीकडून शुभेच्छा. आणि प्रभू दिवसेंदिवस माझा विश्वास आहे, मी सोलापूरमध्येच एक विजन पाहिलं की ही मिनिस्ट्री फक्त मुंबई पुरतच मर्यादित राहणार नाही, तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर. आमेन. आज माझा विश्वास आहे, गेली 10 वर्ष मी माझ्या चर्चमध्ये कधीही रविवारी ऍब्सेंट नसतो. मी 38 वर्ष, पास्टर माझ्यापेक्षा 2 वर्ष जास्त सिनियर आहे. मी 1980 सालापासून सेवा करतो, पण कधीही रविवार बाहेर जात नाही. पण पास्टरचं आमंत्रण आलं, बऱ्याच वेळेस रविवारी बोलवलं, खूप ठिकाणी बोलवतात, पण मी चर्च सोडून जात नाही. गेल्या 2007 साली द फर्स्ट चर्च, बिग चर्च, मोठं चर्च, खूप मोठी संख्या आहे. आज माझी फक्त दुसरी वेळ आहे की मी माझे चर्च सोडून बाहेर आहे. का आज मी इथं आहे हा विचार केला मी, कारण का परमेश्वराला आज आशीर्वाद द्यायचा आहे. आणि तो परमेश्वर देवाने आज दिलेला आहे. स्तोत्रसंहिता 118:24 वाचलं तर प्रभूचं वचन सांगत, हा दिवस परमेश्वराचा आहे, यामध्ये आम्ही उल्हास आणि आनंद करू. आणि म्हणून आज तिकडे पण मंडळीमध्ये चर्चेसमध्ये मी सांगितलं की आज मी इकडे असताना इथल्या मिनिस्ट्रीसाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण का स्तोत्रसंहिता 118:25-26 वाचलं तर तुम्हाला तिथं एक शब्द दिसून येईल की देवाच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो. आणि परमेश्वराचं अभिवचन स्तोत्रसंहिता 128 मध्ये की मी तुला पवित्र स्थानातून आशीर्वाद देतो. आज प्रभूचं अभिवचन आहे, त्याप्रमाणे घडणार आहे. मी रात्री विचार केला, झोपलो, प्रार्थना केली आणि मला स्वप्न पडले, एक विजन माझ्या समोर, एक खूप धडधाकट आणि अतिशय उंच आणि ज्याच्या चेहऱ्यावर अतिशय तेज आहे अशी व्यक्ती माझ्या समोर उभारली आणि मला विचारलं, तू स्वतःला काय समजतोस?
मी म्हणलं मी कोणी नाही, मग जी सेवा तू करतोस जी कार्य तू करतोस त्याच्याविषयी तुझं मन काय सांगत? बघा मला विजन मध्ये पण उत्तर द्यायला आलं आणि म्हणून मी देवाची स्तुती करतो. मी त्या व्यक्तीला सांगितलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुन्हे पडणार नाही. आणि मग त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या मनातले जे गर्व विचार सगळे काढून टाकले आणि सांगितलं की तू पण कोणी नाही आणि मी पण कोणी नाही. तेव्हा मला समजलं की तो येशू ख्रिस्ताचा एंजल आहे. आणि नंतर तो निघून गेला आणि मला एका अशा मोठ्या हॉल समोर उभं केलं गेलेलं आहे. कोणी पण नाही आणि मी वाट पाहत आहे. एका कार्यक्रमासाठी मी आलोय पण कोणी आलं नाही. मी दरवाजाकडे त्या मोठ्या हॉलच्या दरवाजाकडे पाहत आहे, कोण येणार? कोण आलं माहिती का? ही व्यक्ती सेम चेअर. मी खरं सांगतो तुम्हाला, येशू ख्रिस्त फक्त डोक्यावर उडणी नाही, कोणताही ऍक्टर चालू शकत नाही, कोणाचीही शरीर यष्टी एवढी फार दिसत नाही, परंतु अतिशय इम्प्रेसिव्ह आणि पायऱ्या चढत माझ्याकडे आले. मला काय म्हणले, माझे प्रिय लोक अजून आले नाहीत का? मी म्हणला हिज गॉड. त्याचं मला व्यक्तिमत्व दिसत होत. मी म्हणलो तू हा देव आहे, हे परमेश्वर आहे. मी पाहत आहे त्या व्यक्तीकडं अतिशय आशीर्वाद देणारा व्यक्ती, माझ्या जीवनामध्ये कार्य केलेला व्यक्ती. प्रभू येशू ख्रिस्त मला म्हणाला थांब. मी तसंच थांबलो आणि जसं धूर वाफ एकदम नाहीशी होते तसं ते माझ्यापासून निघून गेलं. म्हणजे असं एकदम गुप्त झालं होतं, अंतर्धान एका भिंतीतून पळीकडे जावं असं केलं. आम्ही म्हणलं हा म्हटलं आणि मग काय याचा अर्थ? तुझ्याकडे मी लोकांना पाठवणार आहे. हा, कोणी माणूस आकर्षित करत नाही, पित्याने आकर्षित केल्याशिवाय प्रभूकडे कोणी येत नाही. आज तुम्ही धन्य आहात. आसपास संपत कुमार यांना तुम्ही उत्तेजन देत आहात. आज एवढ्या छोट्याशा जागेमध्ये जे कार्य झालेलं आहे प्रभू या भिंती बांधसारखं देणार आहे. हालेलुया. प्रभूचा हात सामर्थ्यशाली आहे. प्रभूचा पवित्र आत्मा आणि तो पवित्र कार्याला सुरुवात करत आहे. जे मनुष्याला अशक्य देवाला सारं शक्य आहे. आज विश्वास होता तर प्रभू महान कार्य करणार आहे. हालेलुया. अद्भुत कार्य करणारा प्रभू. म्हणून दावीद राजाने स्वतः माघार घेतली. ज्यावेळेस स्तोत्रसंहिता 23 मी विजन मध्ये म्हटलं परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला आठवलं स्तोत्रसंहिता 23 पहिलं वचन, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दावीद राजा मेंढपाळ होता. दावीद राजा मेंढ्याच्या पाठीमागे फिरणारा होता. सिंहाच्या तावडीतून मेंढ्याला बाहेर काढलं, अस्वलाच्या तावडीतून मेंढ्याला बाहेर काढलं. तो एक प्रामाणिक प्रीती करणारा, मेंढ्यांवर प्रीती करणारा. ज्या वेळेस परमेश्वराने त्याला जागा दाखवली, हे दाविदा मी तुला मेंढवाड्यातून काढून राजपदावर बसवलेला आहे, तो नम्र झाला, लीन झाला. आणि स्तोत्रसंहिता 23 मध्ये म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. म्हणजे काय? भाकीत केलं आणि ते भाकीत सत्य झालं. आणि देवदूताने सुवार्ता सांगत असताना लुकाचा सुवर्णवान दुसऱ्या अध्यायामध्ये देवदूत सुवार्ता सांगत असताना कोणाचं नाव घेतात? तर त्या दाविदाचं नाव घेतात आणि म्हणतात आज दाविदाच्या नगरामध्ये तुमच्याकरिता तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि म्हणून युहानाचं सुवर्तमान 10:11 वचनामध्ये म्हटलेलं आहे, भाकीत पूर्ण झालं, शब्द खरे ठरले,
आणि ते शब्द कुठून आले? सत्य वचन येशूच्या मुखातून. आणि येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढ्यांकरता प्राण देतो. हालेलुया. आज तो मेंढपाळ या आमच्यामध्ये आलेला आहे, आज तो कार्य करणार आहे, माझा विश्वास आहे. जरी तुम्हाला येताना कठीण परिस्थितीतून बाहेर आजवर यावं लागलं, मी पण ज्या वेळेस आलो इथं वरती चढण्याकरिता त्रास झाला. पण लक्षात ठेवा, ही अरुंद दार प्रभू येशूचा आहे. देवाचं वचन सांगतं, रुंद दाराने जाऊ नका. रुंद दार कोणाला लागतं? जे शुद्धीवर नाही त्यांना खूप मोठं दार लागत, परंतु विश्वासदारांना व्यवस्थित जाता येतं कुठून? अरुंद दारातून. कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारा आमचा जिवंत परमेश्वर देव आहे, आज तो कार्यसिद्धी करणारा आहे. स्तोत्र संहिता 37 आणि वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, तू आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. स्तोत्र संहिता 65 वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, हे माझ्या जीवा तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे, तो कार्यसिद्धी करणार आहे, तो आशा पूर्ती करणार आहे. आणि ज्यावेळेस व्याकुळ होतो तेव्हा तो म्हणतो, मी अशक्य गोष्टी विजण्यासाठी शक्य करतो. प्रार्थना काय आहे? स्तोत्र 61 वचन 2 मध्ये, माझं मन व्याकुळ असतानाही दिगंतापासून मी तुला हाक मारतो, जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला नाही. आज दुर्गम पहाड किंवा दुर्गम खडक काय आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. अशक्य गोष्टी शक्य करणार आहे, तिथं आम्हाला तो पोहोचवणार. तेवढी हाक पाहिजे आमची, प्रार्थना पाहिजे. नेहम्याची प्रार्थना, नेहम्याचा ग्रंथ त्याचा दुसरा अध्याय आणि दुसऱ्या वचनापासून तुम्ही वाचा. नेहम्याने जी प्रार्थना केलेली आहे तिची वेळ कोणी सांगू शकतो का? जेव्हा तो राजा समोर उभा आहे आणि राजा त्याला विचारतो, हे नेहम्या तुझी मागणी काय आहे, तर मी तुझ्यासाठी काय करू? नेहम्या म्हणाला, नाही मी जातो उपास प्रार्थना करून येतो. नेहम्या म्हणाला, नाही थोड्या वेळ मला द्या, एक अर्धा तास मी प्रार्थना करतो. नाही, तिथं वाचा, तेव्हा मी स्वर्गीय पित्याची किंवा स्वर्गीय परमेश्वराची किंवा स्वर्गीय देवाची प्रार्थना करून म्हणालो. काय म्हणाला? राजाकडे चेहरा आहे. राजा म्हणतो, तुझं तोंड उतरलेलं आहे, तू आजारी नाही, दुःखी नाही, मग तुझं तोंड का उतरलं? तो म्हणतो, मी राजा समोर फार घाबरलो. मग परिस्थिती सांगितली, मग राजा म्हणतो, तुझी मागणी काय आहे, म्हणजे तुझी प्रार्थना काय आहे? माणसासमोर प्रार्थना करण्याआधी, माणसाला विनंती सांगण्याआधी एक सेकंदाची प्रार्थना. नेहम्याने स्वर्गीय देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, हालेलुया. आणि एवढा मोठा कार्यभारने पार पाडलेला आहे, मोठा तट बांधून काढलेला आहे, शत्रू सैन्यांना तोड दिलेला आहे, आणि प्रभूने या नेहम्याला अशक्य गोष्ट शक्य करून दिलेली आहे. कुठल्या प्रार्थनेच्या द्वारे? छोटीशी प्रार्थना, परिवर्तन आणणारी प्रार्थना. आम्ही नेहमी आता पास्टर आपल्याला पेपर्स देतात, बरेचसे आपल्याकडे प्रे रिक्वेस्ट पण येऊ शकतात. स्तोत्र संहिता 5 आणि वचन 4 मध्ये दिलेले आहे, मी पहाटे उठून व्यवस्थितरित्या रचून तुला प्रार्थना सादर करतो. कशी? आम्ही गुडघ्यावर प्रार्थना करतो, आम्ही गीतातून प्रार्थना करतो, बायबल वारळी करून प्रार्थना करतो, पण स्वतः कधी रचून प्रार्थना केली काय? मी केलेली आहे, माझ्याकडे एक बॉक्स आहे, ज्या ज्या वेळी कठीण परिस्थिती माझ्यासाठी निर्माण झाली, मी पेपर घेतलाय आणि पेपरवर माझ्या अडचणी लिहिल्या, तारीख टाकली आणि येशू बापाला पत्र लिहिलं आणि खाली सही करून तारीख टाकली. आणि ज्या ज्या वेळेस मी हे बॉक्स उघडतो आणि त्या त्या वेळेस मला समजतं की एक वेळेस हेच पेपरवर लिहिलेलं परिस्थिती मला किती भिन्न
भीतिदायक होती, हीच परिस्थिती मला किती कठीण होती, पण आता ते दिवस मला आठवत नाही. ते पेपर वाचल्यानंतर क्षुल्लक बाब वाटते. का? मी रचून प्रभूला प्रार्थना करू शकतो. दॅट इज द प्रेयर रिक्वेस्ट. रायटिंग मध्ये आम्ही प्रभूला दिलं पाहिजे. आज या प्रार्थना प्रेतावर या ठिकाणी जे प्रेयर सेंटर उभारलेलं आहे कशासाठी बघा, हे किती महत्वाचं आहे. योहान 3:16 मध्ये खूप व्यवस्थित ऐका, प्रेयर सेंटरचं काम काय आहे. आज पास्टरने जी मिनिस्ट्री सुरू केलेली आहे ती जबाबदारी कुठून दिलेली आहे आणि कोणी सांगितलेलं आहे आणि हा गुप्त आशीर्वाद कुठल्या वचनातून आम्हाला दिसतो. योहानाचा शुभवर्तमान 17 अध्याय, योहानाचा शुभवर्तमान 17 अध्याय 9 आणि 10 वचन वाचलीस तर तिथं लक्षात येतं की ती येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे. 17 अध्याय आणि 3 वचनामध्ये सार्वकालिक जीवनाची व्याख्या आहे, द डेफिनेशन ऑफ द एवरलास्टिंग लाईफ. सार्वकालिक जीवन हे आहे की जो तू एकच खरा देव त्या तुला आणि ज्या येशूला त्याने पाठवलेलं आहे त्याला त्याने ओळखावे. आणि ओळखल्यानंतर ज्यावेळेस पवित्र आत्मा पापाविषयी, नीतीविषयी आणि चांगुलपणाविषयी आम्हाला जाणीव करून देतो, त्यावेळेस नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, नंतरची जबाबदारी 9 वचनापासून पुढे काय आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मी त्यांच्यासाठी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करत नाही. बघा वाचा, मग येशू ख्रिस्त का जगासाठी विनंती करत नाही, का तो जगासाठी मध्यस्थी करत नाही. आता येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे, हिब्री लोकास पत्र 1 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, स्तोत्र 2 अध्यायामध्ये 111 स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, पित्याच्या उजवीकडे बसलेला. मग पित्याच्या उजवीकडे बसला आहे, मग जगासाठी विनंती करण्याकरिता नकार देतो. लिहिले का नाही, मी जगासाठी विनंती करत नाही. इंग्लिश मध्ये वाचा सिस्टर काय, मैं उनके लिए विनती करता हूं, संसार के लिए विनती नहीं करता. बघा हे शब्द बघा, मैं संसार के लिए, फिर अब इस संसार के लिए विनती कौन करेगा. मग या जगासाठी मध्यस्थी कोण करणार. दिस इज द फेथ इन क्राइस्ट सेंटर. हालेलुया. आज दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या वचनाच्या द्वारे आलेली रिस्पॉन्सिबिलिटी आता त्या मिनिस्ट्रीची आणि आमची, की आम्हाला जगासाठी मध्यस्थी करायची आहे, आम्हाला जगासाठी प्रार्थना करायची आहे. आणि प्रभूने तो अधिकार दिलेला आहे, मत्तय 28:18 तेव्हा येशू जवळ येऊन आपल्या शिष्यास म्हणाला, स्वर्गात पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणजे गर्वाने सांगत आहे का, नाही, तोच अधिकार त्याने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. यास्तो तुम्ही जा, राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली आहे ते सर्व त्यास पाळावे, शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हा बरोबर आहे. सर्व पाळावे शिकवायचं आहे आणि सर्व दिवस तो आमच्या बरोबर आहे. आम्हाला ठाऊक आहे प्रभूचा वचन, इब्रिय लोकास पत्र 13:8 काय सांगतं, इब्रानी पत्री 13:8 प्रभू म्हणतो येशू ख्रिस्ताचा विवचन की तो काल आज आणि उद्या सदा सर्व काळ सारखा आहे. करेक्ट सर. येशू मसीह कल और आज युगानुयुग एक सा है, तो कधीही न बदलणारा देव आहे. आम्ही बदलतो,
परंतु तो बदलत नाही. न बदलणारा देव कोण असेल तर येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो आम्हाला कधीही अंतर देणार नाही. स्तोत्र संहिता 27 आणि वचन 10 मध्ये म्हटलेलं आहे, तुझ्या आई बापाने तुला अंतर दिला किंवा सोडलं तर मी तुला कधीही अंतर देणार नाही, मी तुझा त्याग करणार नाही, मी तुला सोडणार नाही. ह्या भावांचे साक्ष बघा, किती वर्ष दुःख सोसलेलं आहे, आज त्यांच्यासाठी या मिनिस्ट्रीच्या द्वारे आशीर्वादाचं दार उघडलेलं आहे. आणि प्रभू म्हणतो, जे आशीर्वादाचं दार मी उघडलेलं आहे ते कोणाच्यानेही बंद केलं जाणार नाही, कारण प्रभूचं सामर्थ्य कार्य करणार आहे. प्रार्थना परिस्थिती बदलणारी आहे, प्रार्थना आरोग्य खेचून आणणारी आहे, प्रार्थना पवित्रात्म्याचा वर्षाव करणारी आहे, प्रार्थना अशक्य गोष्टी आमच्यासाठी शक्य करणारी आहे. देवाला आम्ही धन्यवाद देऊया. माझा विश्वास आहे, मी चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचा जरी पालक आहे, एक ठिकाणी मी मेसेज देत होतो नाशिकला, घुले पास्टर म्हणून आहे, त्यांनी बोलवलं होतं सेंट फिलिप चर्च नाशिक रोड, 3 दिवसाची सभा होती, दिवसा बायबल स्टडी रात्री मीटिंग असायची. त्या पास्टरने मला डाऊट घेतला, म्हणे तुम्ही CNI चे पालक नाही. म्हणलं कसं? CNI चे पालक लोक हिलिंग करत नाही. CNI चे पालक होली स्पिरिट विषयी बोलत नाही, हालेलुया म्हणत नाही, प्रेज लॉर्ड म्हणत नाही, आणि वचन तुम्ही सारखं प्रत्येक गोष्टीला रेफरन्स देतात. मग मला वाटलं, मी म्हटलं हे घ्या बिशप, आमचे बिशपचा नंबर घ्या आणि त्यांना विचारा मी कोणता पालक आहे. फेथ मधल्या लोकांना सगळं काही आहे, सर्व वरदान आहे. देवाने मला बर्डन दिलं, कमिटमेंट करून घेतली की ज्यांना ह्या वरदानाविषयी ठाऊक नाही, ज्यांना मध्यस्थी करण्याकरिता शक्ती नाही, जे स्वतःविषयी पाहतात, जे भित्रे आहेत, जे अशक्य गोष्टी घेऊन बसलेले आहेत, अविश्वास ज्यांच्या ठाई आहे, तू जा आणि त्यांच्यामध्ये प्रार्थनेच्या द्वारे विश्वास निर्माण कर आणि पवित्रात्म्याच्या द्वारे कार्य कर, मी तुझ्या बरोबर आहे. प्रभूच्या सामर्थ्याच्या द्वारे जर उभारलो त्यावेळेस अनुभव घेतला, मी काही करणार नाही, मी काही करणार नाही, पवित्र आत्मा सर्व कार्य सिद्धी करणार. हालेलुया. म्हणून माझ्या निराशा निघून गेलेली आहे आणि म्हणून मी पास्टरला या ठिकाणी एनकरेज करायला आलेला आहे, प्रभू तुमच्या बरोबर आहे. या येणाऱ्या 2020 साली प्रभू तुम्हाला जगामध्ये फिरवणार आहे. हालेलुया. तुमचे असिस्टंट तुम्ही मुंबईमध्ये काम करते, तुम्ही अनेक देशामध्ये सफर घेऊन ठेवालच, तुम्ही अनेक देशातून सफर कर, खूप मोठा आशीर्वाद प्रभू देणार आहे. आणि माझा विश्वास आहे, खूप जणांना ठाऊक आहे, रणसिंग पाळस जेव्हा सांगतो घडणार आहे. हालेलुया. परवा 2008 साली आमोस तिवडे गायक माहिती ना, आमच्या चर्चमध्ये एक गाणं म्हटलं आणि ब्लेसिंग घ्यायला समोर आले. त्यावेळेस मी सांगितलं 2007 साली की अमेरिकेमधल्या खूप नामवंत शहरामध्ये तुम्ही गाणे म्हणणार आहे. बराच काळ गेला, मला फोन करायचं, पास्टर तुम्ही सांगितलं. परंतु 2016 मध्ये अमेरिकेतल्या मोठ्या मोठ्या सिटीमधून त्यांची मराठी गाणी प्रसिद्ध झालेली आहे. हालेलुया. देवाची स्तुती असो. माझा विश्वास आहे, कारण प्रभूने ज्याला निवडलेला आहे त्याच्या हातातून कोणीही त्याला काढून घेऊ शकत नाही. किती जरी कोणी प्रयत्न केला तरी नाही, कारण परमेश्वर जो उचलतो तेव्हा तो भविष्याची तरतूद करून ठेवतो. आता मिनिस्ट्री स्थापन झालेली आहे, आम्हाला वाटतं पास्टरने स्थापन केलेली आहे, मनुष्याने नाव दिलेलं आहे, मी केलेलं आहे, मी साथ दिलेली आहे, आता पास्टर बरोबर मी उभारलेलं आहे, मी पैशाची मदत करत आहे, माझं घर मिळून त्यांना सपोर्ट करत आहे, हे चुकीचे विचार आहे. आज जे काही कार्य करत आहे येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा कार्य करत आहे, होली स्पिरिट कार्य करत आहे. माझा विश्वास आहे, एनकरेज एकमेकाला एनकरेज करा. आज प्रभू आमच्या बरोबर आहे. बघा फिलिप्पी पत्र 4:14 प्रभू मध्ये
मध्ये सर्वदा आनंद करा. आम्ही विसरतो विषय काय आहे आनंद करायचा. आनंद करा म्हटलंय ना, मग आनंद करायचा विषय काय आहे? प्रभू आहे, दुसरं कोणी नाही. आमेन. प्रभू मध्ये आनंद करा. जे काही परिस्थिती आहे, योगासारखी प्रार्थना पहिल्या अध्यायात योग म्हणतो देवाकडून दुःख सुखच घ्यावे का, दुःख दिल्याबद्दल पण धन्यवाद द्या. हालेलुया. जरी बायको त्याला दोष देत आहे तरी तो म्हणतो देवाने आतापर्यंत सुख दिलेलं आहे. त्या दुःखाचा पालट करून 42 अध्याय योग 42:10 तिथं योबाने प्रार्थना केलेली आहे. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. मग शास्त्र काय सांगतं? योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली पण उत्तर मिळालं योबाला. योबाच्या दुःखाचा देवाने परिहार केला. जो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो देव आधी त्याच्यासाठी करेल. आमच्यातली प्रवृत्ती कशी आहे माहिती का? एक वेळेस एक व्यक्तीला खूप प्रार्थना करायची इच्छा असायची आणि देव त्याला म्हणाला तू प्रार्थना कर. बरेचसे लोक प्रार्थना करताना जे वाईट करणारे आहेत त्यांच्यासाठी तक्रार करतात देवाकडे, ह्या माणसाने माझं खूप वाईट केलेलं आहे. तशी प्रार्थना करायची नाही. कारण निर्गमाचं पुस्तक 3 अध्याय आणि 4 वचनात म्हणा इस्रायल लोकांनी किती वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष नाही, दुःख किती वर्ष सोसलंय? 430 वर्ष. पण त्या 4 वचनामध्ये निर्गम 3 अध्याय 4 वचनात मला शिकायला मिळालं देवाची टेस्टमनी, द गॉड्स टेस्टमनी फॉर इस्रायल. त्यांची टेस्टमनी काय आहे? माझे लोक इस्रायल यांचा आक्रोश ऐकून मी उतरलेलो आहे. काय ऐकून? तक्रार नाही. 450 वर्ष त्यांनी तक्रार केलेली नाही. काय केलेलं आहे? आक्रोश म्हणजे धावा केलेला आहे आणि हा धावा देवाकडून उत्तर मिळतो. परमेश्वर उतरतो. आज देवाचे अभिवचन म्हणून प्रत्येक जण तक्रार न करता प्रार्थना करणारे लोक, निस्वार्थ मनाने प्रार्थना करणारे, गुडघे टेकून देवाचा धावा करणारे, ही जागा परमेश्वर देवाने संकुचित तुम्हाला वाटत असेल तरी पण या ठिकाणी साधी साधी तुम्ही एक शब्दाची केलेली प्रार्थना डोंगराला आशीर्वाद उभा करणारे आहे. एक पापणीवर खसखस एवढं ना, छोटस साखर एवढं, तुम्ही प्रार्थना करून उठल्यानंतर तुमच्या पापणीवर एक छोटस आशीर्वाद थेंब देव बघेल आणि तुम्ही घरी जाऊपर्यंत डोंगरा एवढा आशीर्वाद तुमच्यासाठी. हालेलुया. मग प्रभू म्हणतो तुझे आशीर्वाद मी माझ्या बदलीमध्ये साठवून ठेवले. आशीर्वाद म्हणजे काय? ते आशीर्वादमध्ये असलेले विषयही प्रभू पाहतो आणि तो उत्तर देतो. एक व्यक्ती होता, प्रभू म्हणाला तू जे काही मागशील तुझ्या शेजाऱ्याला दुप्पट मिळणार. तू 1000 रुपये मागितले तुझ्या शेजाऱ्याला 2000 मिळणार. माहिती आहे तुम्हाला? हा, अशी प्रार्थना करणारे लोक आहेत. म्हणून त्याने काय प्रार्थना केली? देवा तू माझा 1 गोळा काढून घे म्हणे. म्हणजे शेजारी 2 गोळे जाणार त्याचे. प्रार्थना देव कोणती प्रार्थना ऐकतो? पहिले शब्द 3 अध्यायामध्ये 7 ते 10 एक छोट्या बाळाची प्रार्थना आहे. कोण आहे ते? शमूएल बाळ. शमूएल बाळाला प्रार्थना कोण शिकवली? कारण जेव्हा देव बोलतो पळत पळत बाहेर येतो. प्रार्थना कोण शिकवली? एलियाचा. करेक्ट. मोठ्या माणसाचं कर्तव्य आहे लहान मुलांना प्रार्थना शिकवणे. मार्का तो शिवर्तमान 10वा अध्याय इथे येशू ख्रिस्ताने लहान लेकरांना बोलावलं आणि येशू ख्रिस्त गेला का लेकरांकडे? बालकास माझ्याकडे येऊ द्या.
आई वडिलांनी लेकरांना प्रार्थनेत आणायचे, येशूला बोलवू नका लेकरांकडे, ए लेकरांना घेऊन जायचं. मोठ्या लोकांनी लहान लेकरांना प्रार्थना करायला शिकवायचं. जी लेकर सार्वजनिक प्रार्थनेमध्ये गोंधळ करतात ना, आई वडील किती पण धार्मिक असू द्या, पण त्यांची लेकर जर प्रार्थनेत शांत बसत नसतील तर समजा भोगी गेले. जे आई वडील आपल्या लेकरांना प्रार्थनेत बसता शिस्त शिकवत नाही, सगळ्या गोष्टीत लेकर तुमचं ऐकतात, अभ्यास मात्र घेताना छळ घेतो, पण प्रार्थना तुझी तू टीव्ही बघ आमची आम्ही प्रार्थना करू. आज आम्हाला प्रभूच्या अभिवचनाप्रमाणे पहिले शमूएल तिसरा अध्याय यामध्ये शमूएल बाळाने काय प्रार्थना केली, बाळ म्हणून प्रार्थना केली का, चाइल्ड अँड द चाइल्ड ऑफ जीसस क्राइस्ट, किंवा मी येशू बापा तुझं लेकरू आहे की देव बापा मी तुझं लेकरू आहे म्हणून प्रार्थना केली का. 70 वर्षाचा झाला तरी देवा मी तुझं लेकरू आहे म्हणून प्रार्थना करतो ना, पण हे लहान बाळ काय प्रार्थना करत, हे देवा बोल तुझा दास ऐकत आहे, युअर सर्वंट, परिपक्व भाषा. आणि आमची भाषा प्रार्थना करत असताना, प्रार्थना करताना म्हणतो की अर्ध्या तासाची प्रार्थना करतो आणि काय म्हणतो, ही माझी छोटीशी विनंती तू मान्य कर, छोटीशी विनंती आहे का. परत मोठी माणसं प्रार्थना करताना, देवा मी तुझ्या पायाची धूळ आहे, मी तुझ्या पायाचा कचरा आहे, मी टाकून दिलेला आहे. अरे आमच्या बापाला जाऊन तुम्ही म्हणला पप्पा मी तुमच्या पायाची धूळ आहे, बाप काय म्हणा, अरे मी तू माझं लेकरू आहे. कधी पण चुकीची शब्द वापरू नका, देवाच्या पायाची धूळ कचरा देवाने त्याने रक्त सांडून आम्हाला उचललेलं आहे, हालेलुया. आणि कधी पण म्हणू नका, मोठी माणसं ज्या वेळेस प्रार्थना करतात ना, म्हणतात माझ्या कोबड्या ओठ्याची प्रार्थना मान, नळावर भांडण करतो, शेजाऱ्यावर भांडण करतो, व्यवहार चांगला बोलतो, सगळीकडे गेल्यानंतर स्पष्ट बोलतो, आणि देवाबरोबर बोलताना मात्र काय म्हणतो, माझ्या कोबड्या ओठ्याची प्रार्थना खा बरं. हे जर लहान बाळ सिन्सिअर प्रार्थना करतो, देव काय म्हणतो, अशक्य गोष्टी आहे. एलियाच्या घराण्याविषयी किती मोठा संदेश त्याच्या मेमरीमध्ये राहिला, का लक्षात राहिला, कारण तो बाळ नाही सर्वांत दास सेवक म्हणून देवाजवळ कबूल करतो, देवा बोल तुझा दास ऐकत आहे. आज या ठिकाणी आम्हाला प्रार्थनाविषयी प्रभूचं वचन, प्रभूचं मार्गदर्शन, आज जे निराश्रित दुःखी कष्टी आजारी कर्ज विपन्न असे बरेच लोक इथे येणार आणि आज प्रत्येकाला प्रभू उत्तर देणार. माझा विश्वास आहे की प्रभू इथून मोठे मोठे चमत्कार करणार आहे, मोठे मोठे उत्तर देणार आहे, आणि अशक्य गोष्टी तुमच्यासाठी शक्य होणार आहे. कॅन्सर बरे होणार, टीबी बरे होणार, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे जे आजार अशक्य आजार बरे होणार, केवळ प्रार्थना परिस्थिती बदलणारी आहे. मिरॅकल का होत नाहीत माहिती का, एकटं पाळक किंवा सेवक जर प्रार्थना केला एकटंच असेल आणि आजारी माणूस तर लगेच बरा होतो, पण गर्दी असल्यानंतर मिरॅकल का होत नाही, जास्त मिरॅकल मेजर मिरॅकल, कारण काय, एकच चिंतन आहे. बऱ्याचशा लोकांचे डोक्यातले विचार बाहेर गेलेले आहे, शरीराने ते इथं आहे परंतु विचाराने बाहेर पडत. ज्या वेळेस एक चित्ताने प्रार्थना होते, प्रत्येक जण एकाग्र होऊन धावा करतो, मेलेला माणूस जरी ताणून ठेवला तर उज्जीवंत होणार, कारण प्रभू समर्थ आहे. म्हणून प्रेषितांची कृत्ये 12:5 पहा, मंडळीची एकाग्रता प्रार्थना सुटका झाली पेत्राची, आणि जेव्हा पेत्र योहानाच्या घरी गेला तिथं पण लोक एकत्रित येऊन एकत्रितीनं आणि एकचित्ताने एकाग्रतेने केलेली प्रार्थना प्रभू कार्य करणार आहे. आज माझा विश्वास आहे, मी पण प्रार्थना करतो तुमच्यासाठी. 5:35 टाइम दिलेला आहे, 9 वाजले. इथं सर्वात मी सर्वात कोण आज अडचणीत आहे अशी कोणी व्यक्ती असं तो उभा राहा, किंवा
आम्ही तुम्हाला दुसऱ्याला आजार सांगू शकत नाही किंवा डॉक्टरकडे गेलं तरी पण मी बरं होऊ शकत नाही. मी माझ्या स्वतःच्या चर्चमध्ये कॅन्सर पेशंट बरे झालेले आमचे ब्रदर लोकित आहे सोलापूरचे, मोठे मोठे आजार बरे झालेले आहेत. आता शुक्रवारी असंच प्रेड टावर सारखी मी प्रार्थना सुरू केली, द फर्स्ट चर्च प्रेड टावर पण आम्ही सुरू केलेली पास्टरांना माहिती आहे. आणि लोक येतात तिथे, 5 लोकांपासून सुरुवात झालेली आहे, आता 200 लोक परत यायला लागलेले आहे. दर शुक्रवारी फास्टिंग अँड प्रेयर गर्दी वाढत का? प्रभू येशू ख्रिस्त मिरॅकल करत आहे, चमत्कार करत आहे. म्हणून आज कोणत्या गोष्टीत मी अडकला आहे, सैतानाने मला कुठं धरलेलं आहे, मी चांगलं करू इच्छितो परंतु माझ्या हातून ते जमत नाही, तर तुम्ही उठून भरा. खर्च झालेला आहे, मी फेडू शकत नाही, उठून भरा. डोळे झाका, कोणी कोणाला बघू नका प्लीज. ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून मी पास्टरकडे माईक सोपवणार आहे आणि माईक सोपून मी खाली बसेपर्यंत माझा विश्वास आहे प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. प्रार्थना करत असताना प्रत्येकाला तो स्पर्श करणार आहे, प्रत्येकाच्या शरीरावर शहारे येतील, तुमच्या शरीरावर पवित्र आत्म्याचा वर्धस येईल, तो पाखर घालताना तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी मी एकटा नाही तर माझा बाप माझा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि त्याच्या हाताने सर्व कार्यसिद्धी झालेली आहे. मी विनंती करतो कोणी डोळे उघडायचे नाही, प्रत्येक जण डोळे बंद करा. यावेळेस प्रार्थना करत असताना येशू प्रभूला काम करू द्या, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आज महान कार्य करण्याकरिता प्रभू आम्हाला सहाय्य करणार आहे, तो आमच्याद्वारे आमच्या प्रार्थनेच्या द्वारे उत्तर देणार आहे. देवाचं वचन सांगतं याकोब 5:7-16 की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. आज विश्वास ठेवा आणि प्रार्थना करा. विश्वास आहे आणि विश्वास नसेल तर विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. आज येशूला विनंती करा, येशू माझा विश्वास वाढव. आता प्रार्थना करूया. सर्वजण डोळे झाका, जे आजारी आहेत, ज्यांच्या जीवनात कष्ट दुःख आहे, कोण कोणाकडे पाहू नका. आज वैयक्तिक प्रभू कार्य करणार आहे. आपण प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा तुमच्यावर उतरणार आहे. हालेलुया. सदाजीवी परमेश्वर देवाचा आकाश पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या प्रभू देवा, आजच्या मिनिस्ट्री बद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तू आश्चर्यकारक चमत्कार करणारा देव आहे. तू या वेळेस या प्रभू देवा हॉल मध्ये, या प्रेयर टावर मध्ये, या प्रेयर सेंटर मध्ये तू आलेला आहे. पवित्र आत्म्या तू रिकामा नाही, तर तुझ्या देवदूता सहित उतरलेला आहे, तुझ्या पवित्र अग्नी सहित तू उतरलेला आहे. आज जे दुःखी कष्टी आणि आजारी आणि विपन्न कर्ज बाजारी वेगवेगळे विषय घेऊन उभारलेले आहे, मला कोणताही विषय माहित नाही, परंतु आज पहिल्या दिवशी तू सामर्थ्य प्रकट कर, पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य कर. देवा जे अशक्य आहे ते शक्य कर. पवित्र आत्म्याचा अग्नी आमचा प्रभू याच्या द्वारे प्रार्थना करू मागतो. आमेन, आमेन. सर्वजण म्हणा आमेन. मी पास्टर संपत कुमार, त्यांची पत्नी आमच्या सिस्टर, त्यांचा परिवार
आणि फेथ इन क्राइस्ट मिनिस्ट्रीचे ट्रस्टी आभार मानतो. मला या ठिकाणी येऊन वचन सांगण्याची आपण संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. जोरदार तालियां. हालेलुया. मैं परमेश्वर को धन्यवाद कहना चाहता हूं. परमेश्वर ने उनके दास के द्वारा हम सभी से बात किया है और आशीष भी मिला है. आमेन. और एक बार जोरदार तालियां बजाएंगे परमेश्वर के दास के लिए. थैंक यू जीसस. हमारे ट्रस्ट में ट्रेजरर और जॉइंट सेक्रेटरी होकर सेवा कर रहे माझा भाऊ हमारे भाई राहुल जाधव भाव आणि कल्पना जाधव बहन आप भी थोड़ा आगे आइए. आपको भी हम सम्मान करना चाहते हैं क्योंकि मुझे लगता है कि आप ट्रैफिक में फंस गए थे इसलिए थोड़ा आप आने का देरी हो गई. तो आपको भी हम थोड़ा गौरव करना चाहते हैं. पादरी साहब हालेलुया. पादरी साहब आपको इस बुके देके उनको मोरिश सब लोग हमारे घर जाना है. कोई भी बिना भोजन करने नहीं जाना क्योंकि आपके लिए प्रेम से आई बनाए हुए भोजन तैयार है. आइए हम लोग अंत्याशीर्वाद पाए. पादरी साहब आकर अंत्याशीर्वाद दे. अपन सर्व उठो बारह भैया उठो बारह भैया सर खड़ा हो जाएंगे. अपने प्रभु यीशु ख्रिस्ताची कृपा देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपण सर्वांबरोबर खास करून फेथ इन मिनिस्ट्री बरोबर त्यांच्या ट्रस्टी बरोबर आणि सेवेबरोबर सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू.